लक्षात येईल ॲन्युअल रिपोर्ट काय असतो, ॲन्युअल रिपोर्ट कसा रीड करायचा, ॲन्युअल रिपोर्टमधल्या कुठल्या बाबी बघायच्यात हे बघता येईल. आणि हा ॲन्युअल रिपोर्ट फक्त एकच बघायचा का तर एक नाही, अजून एक आपल्याला ॲन्युअल रिपोर्ट जो आहे तो बघायचा, विशेषतः डॉक्टर रेड्डीच्या ॲन्युअल रिपोर्टची पण चर्चा जी आहे ते आपण एका व्हिडिओमध्ये काय करणार आहे. म्हणजे दोन ॲन्युअल रिपोर्टच्या साह्याने आपण फंडामेंटल अॅनालिसिस समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि बाकीचं जे दुसरं व्हिडिओ आहे रेकॉर्डेड लेक्चर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फंडामेंटल अॅनालिसिसच्या बाकीच्या बऱ्याच कन्सेप्ट असतील, बाकीच्या बऱ्याच टर्मिनॉलॉजी असतील, ह्या काय केलेत त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदा ॲन्युअल रिपोर्टपासून सुरुवात करूया. मग आता ज्या वेळेला आपण एखाद्या कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट बघतो, हा ॲन्युअल रिपोर्ट नेमका कशा पद्धतीने बघायचा आणि ह्याचा स्टडी नेमका कसं करायचं हे काय करायचं आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं. हे मी बजाज फायनान्सचा काय केलं आहे तुमच्यासमोर, 33वा ॲन्युअल रिपोर्ट जो आहे तो 2019-20 ओपन केलेला आहे. बजाज फायनान्स ही एक रिटेल फायनान्समध्ये काम करणारी कंपनी आहे, देशभरामध्ये खूप मोठं ह्याचं नेटवर्क आहे आणि एक खूप प्रॉफिटेबल कंपनी आहे थोडक्यात सांगायचं. आणि त्याचबरोबर हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, प्रचंड मोठं वेल्थ क्रिएशन जे आहे ह्या स्टॉकनं पाठीमागच्या 15-20 वर्षात केलेलं आहे आणि अजून सुद्धा ह्या स्टॉकची तेवढी कपॅसिटी आहे वेल्थ क्रिएशनची. तर मग ह्या कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट कसा आहे आणि त्याचा यूज करून आपण कसं फंडामेंटल अॅनालिसिस करू शकतो, किंवा आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असताना जो फंडामेंटल स्टडी करायचा आहे, फंडामेंटल बघायचे आहेत कंपनीचे, हे नेमके कसे बघायचे ॲन्युअल रिपोर्ट. कारण काय, ॲन्युअल रिपोर्ट हे सर्वात जास्त ट्रस्टी मटेरियल मानलं जातं किंवा इनपुट मानलं जातं एखाद्या कंपनीचा स्टडी करत असताना. त्या कंपनीचे इत्यंभूत सर्व माहिती जी आहे ती ह्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये दिली जाते आणि ही आपल्याला काय करायचंय सविस्तरपणे बघायचंय. चला तर मग सुरुवात करूया. आता उदाहरणार्थ ह्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये काय काय असतं, तर ह्याचा ॲन्युअल रिपोर्टचा एक फॉर्मॅट ठरलेला आहे. जसं की या ठिकाणी कंटेंट जो आहे तो तुम्हाला दाखवलेला, काय कंटेंट दाखवलंय तुम्हाला ॲन्युअल रिपोर्टमध्ये, तर विशिष्ट प्रकारचा कंटेंट दाखवलाय. काय कंटेंट आहे, तर कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन पहिल्यांदा दिले, त्याचबरोबर लीडिंग द वे दिलेला आहे, चेअरमनचं लेटर आहे, त्याचबरोबर मॅनेजमेंट डिस्कशन आणि अनालिसिस. ह्यातले दोन घटक खूप महत्वाचे आहेत जे तुम्हाला जर फंडामेंटल अनालिसिस करायचं असेल, खूप कमी टाईममध्ये एखाद्या कंपनीचं तुम्हाला बिहेवियर समजून घ्यायचं असेल, इकॉनॉमिक हेल्थ समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा चेअरमनचं लेटर जे आहे ते रीड करावं लागेल. मग ज्या वेळेला एखाद्या इन्स्टिट्यूशनचा एखाद्या प्रमुख ह्याचा चेअरमन ज्या वेळेला बोलत असतो, त्यांच्या अचीवमेंट संदर्भात ज्या वेळेला डिस्कस करतो, त्या कंपनीनं त्या इन्स्टिट्यूशननं एक वर्षभरामध्ये जे काय केलं त्याचं थोडक्यात समरी टाईप, म्हणजे पूर्ण एंटायर घटक जो आहे तो काय केला तो त्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे एकदम कमी वर्डमध्ये पूर्ण ॲन्युअल रिपोर्टची माहिती जी आहे ती तुम्हाला चेअरमनच्या लेटरमध्ये मिळेल. म्हणजे मेन हायलाईट करण्याजोगे ज्या काय गोष्टी असतील कंपनीच्या त्याची माहिती तुम्हाला ॲन्युअल रिपोर्ट. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा पॉईंट जो आहे तो मॅनेजमेंट डिस्कशन अॅनालिसिस, हा सुद्धा खूप महत्वाचा, हा चेअरमनच्या लेटरपेक्षा थोडा मोठा पार्ट असतो. मग मॅनेजमेंटमध्ये जी लोक आहेत हे डिस्कशन करतात, अॅनालिसिस करतात, कंपनीचं सध्याचं प्लॅन काय आहे, कंपनी भविष्यात काय करणार आहे, कंपनी सध्या कोणत्या बिझनेस इन्व्हायरमेंट काम करते, मग हे बिझनेस इन्व्हायरमेंट जर येणाऱ्या कालखंडात चेंज होणार असतील तर ते कशा पद्धतीनं चेंज होणार आहेत. त्याचबरोबर कंपनी ज्या वेळेला मॅनेजमेंट डिस्कशन करतं, अॅनालिसिस करतं, त्यावेळेला देशातील मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर कशा पद्धतीचे आहे, ग्लोबल पातळीवर इन्व्हायरमेंट कशा पद्धतीचं आहे, कंपनीच्या येणाऱ्या कालखंडात कुठले प्लॅन आहेत, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केल्या जातात. त्याचबरोबर कंपनीला कुठल्या प्रकारच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं, कंपनीला कुठल्या पद्धतीचा धोका आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इन डिटेलमध्ये तुम्हाला काय केल्या जातात, मॅनेजमेंट डिस्कशन आणि अॅनालिसिसमध्ये दिल्या जातात. म्हणजे तुम्हाला जर कंपनीचं फंडामेंटल अॅनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय बघावं लागेल, कंपनीचं चेअरमनचं लेटर रीड करावं लागेल, त्यानंतर मॅनेजमेंटचं डिस्कशन आणि अॅनालिसिस जर केलं तर तुम्हाला कंपनी येणाऱ्या कालखंडात कशी परफॉर्मन्स करणार आहे, कंपनीची किती ग्रोथ होणार आहे, कंपनीचा किती बिझनेस होणार आहे, कंपनीचे फायनान्शियल रेशोचे काय कंडिशन असणार आहे, किंवा हा स्टॉकची काय प्राईस रेंज असू शकते जे टेक्निकल अॅनालिसिसमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या काय होतील तुम्हाला ह्या फंडामेंटल अॅनालिसिसच्या मॅनेजमेंट डिस्कशन आणि अॅनालिसिस पार्टमध्ये मिळतील. त्यामुळे तुम्हाला ते काळजीपूर्वक बघायचं हे लक्षात असतं. म्हणजे तुम्हाला हे दोन महत्वाचे पॉईंट जे आहेत ते या ठिकाणी डिस्कशनसाठी घ्यावं लागतील. हे पहिल्यांदा घ्या, म्हणजे चेअरमन लेटर आणि मॅनेजमेंट डिस्कशन आणि अॅनालिसिस. त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कारण का सध्या सेबीचे जे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ह्याच्यानुसार कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा एक महत्वाचा पार्ट आहे. कंपनीचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स कशा पद्धतीचं आहे, ते कशा पद्धतीचं काम करतं, तिथलं वर्किंग कल्चर कसं आहे किंवा मेकॅनिझम कसा आहे, वर्किंग मेकॅनिझम, त्याच्यावर त्या कंपनीची ग्रोथ बऱ्याच वेळेला काय असते डिपेंड असते, तो पण पार्ट महत्वाचा. त्याचबरोबर जनरल शेअर होल्डर इन्फॉर्मेशन असते, ही पण जनरल शेअर होल्डर इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावी लागेल. आणि ती कशी बघायची हे मी तुम्हाला पुढे जाईल तसं काय करणार आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला डायरेक्टरचा रिपोर्ट बघावा लागेल. त्याचबरोबर स्टँड अलोन आणि कन्सोलिडेट रिझल्ट जे आहेत ते काय करायचे
ते सुटकन आपल्याला या ठिकाणी बघायचे किंवा त्याची चर्चा जी आहे ती आपल्याला करायची लागतं. मग हे स्टँड अलोन आणि कन्सोलिडेटेड रिझल्ट नेमके काय असतात आणि कशा पद्धतीचे राहतात, हा सुटकन पॉईंट जो आहे तो खूप महत्वाचा आहे लक्षात असू द्या. कारण का ज्यावेळेला तुम्ही कंपनीचे स्टँड अलोन फायनान्शियल रिझल्ट आणि कन्सोलिडेटेड रिझल्टचा विचार करतात, त्यावेळेला स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय असतं तर त्यामध्ये कुठल्याही सबसिडीचा समावेश केला जात नाही. एकाच फक्त इंडिव्हिज्युअल कंपनीचा स्टडी जो आहे तो काय केला जातो, त्याच्यामध्ये केला जातो लक्षात असतो. आणि कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय केलं जातं, कंपनीच्या ज्या काही सबसिडी असतील, उपकंपन्या असतील किंवा व्हेंचर असतील, जॉईंट व्हेंचर असतील, ह्या सर्व घटकांचे एकत्रित रिझल्ट जे आहेत ते काय केले जातात या ठिकाणी तुम्हाला ह्या कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये बघायला मिळतात. मग आपल्याला रीड करत असताना नेमकं कुठलं फायनान्शियल स्टेटमेंट डिस्कस करायचं, तर दोन्हीच्या दोन्ही महत्वाचे आहेत लक्षात होतं. ह्या दोन्हीच्या आपल्याला चर्चा जी आहे ती ह्या लेक्चरमध्ये करायची आहे किंवा ह्या बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी काय करणार आहोत आपण बघणार आहोत लक्षात. मग त्याचबरोबर आपण आता पुढे सुरुवात करू, स्टेप बाय स्टेप काय करू या ठिकाणी सुरुवात करूया. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला हा एक रिपोर्ट जो आहे तो असलेला दिसून येतो. कुणाचा? डायरेक्टरचा रिपोर्ट आहे. सॉरी, त्याच्या अगोदर तुम्हाला इथं चेअरमनचा रिपोर्ट जो आहे तो असलेला दिसून येईल. जस्ट एकच मिनिट. थोडी माहिती जी आहे ती जास्त स्किप झाली याच्यामध्ये, असू द्या, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. तर आपण इथं कंटेंट बघितल्यानंतर काय करत होतो या ठिकाणी, हा तर इथं कंपनीचे चेअरमन जे आहेत राहुल बजाज यांचं काय या ठिकाणी लेटर आहे लक्षात असू द्या. राहुल बजाज हे बजाज फायनान्स आणि बजाज ग्रुप जो आहे ह्या पूर्ण ग्रुपचे चेअरमन आहेत. मग आपल्याला ह्या कंपनीच्या चेअरमनचा ज्या वेळेला आपण लेटर रीड करू त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काय होणार आहेत त्या ठिकाणी लक्षात येणार आहेत. म्हणजे ह्या कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करते हे काय करायचं या ठिकाणी बघायचं आहे. मग आपण पहिल्यांदा चेअरमनच्या लेटरमध्ये काय बघू. मग आपल्याला हे चेअरमनचं पूर्ण लेटर रीड करणं गरजेचं आहे का, तर ते रीड करणं गरजेचं नाही लक्षात असू द्या. तर आपण काय करू शकतो त्या ठिकाणी, त्यातलं पण लेटरमध्ये ज्या काही गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत ह्या गोष्टीमध्ये काय करू आपण त्या ठिकाणी प्रामुख्यानं चर्चा करूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकं कशा पद्धतीनं कंपनी जी आहे ती काम करते लक्षात असू. तर या ठिकाणी कंपनीनं काही माहिती जी आहे ती दिलेली आहे. त्यामध्ये इथं सर्वात महत्वाचं काय आहे की कंपनीनं जे FY20 जे आहे ह्या FY20 जे रिझल्ट दिले ते कशा पद्धतीचे रिझल्ट इथं आपल्या समोर स्क्रीनवर आहेत. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं या ठिकाणी तर तुम्हाला सगळ्यात पहिला महत्वाचा पॉईंट जो आहे तो बघायचा आहे, तो कुठला बघायला मिळतोय बघा. म्हणजे या ठिकाणी कंपनीनं न्यू लोन बुक जे आहे हे किती कशा पद्धतीनं ग्रोथ झालं हे खूप महत्वाचं आहे. काय म्हणतोय मी, न्यू लोन बुक्स इन्क्रीज्ड बाय 17% to 27.44 million. म्हणजे कंपनीचे नवीन लोन बुक्स जे आहेत, लोनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते वाढताना तुम्हाला दिसून येत आहे. आणि ते जवळपास किती टक्क्यानं वाढलंय, 17% लोनची ग्रोथ झाली कंपनीच्या. हा खूप महत्वाचा डेटा पॉईंट. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कार्पोरेट सेक्टरमध्ये कार्पोरेट कंपनीचा ज्यावेळेला स्टडी करता त्यामध्ये कुठल्याही इंडिकेटरचा ज्यावेळेला ग्रोथचा कन्सिडर करता, 10%च्या पुढे कशाची जर ग्रोथ असेल पर ॲन्युअम तर ती खूप मोठी ग्रोथ मानली जाते लक्षात असू द्या. मग इथं तर कंपनीची ग्रोथ जी आहे ती जवळपास 17% आसपास असलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं झालं तर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं जी आहे ती कंपनी काय करते, लोनच्या संदर्भात तुम्हाला काम करताना त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर कस्टमर फ्रँचायसी ज्या आहेत त्या 24% इन्क्रीज व्हायला आहेत. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे लक्षात. आज तुम्ही कोणत्याही शहरामध्ये गेला, तालुक्याच्या ठिकाणीमध्ये गेला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर गेला तर आज प्रत्येक मोबाईल दुकानामध्ये, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये, त्याचबरोबर प्रत्येक फर्निचरच्या दुकानामध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आज बजाज फायनान्सचा बोर्ड लागलेला दिसून येईल. आणि पाठीमागच्या 3 ते 4 वर्षाचं जर तुम्ही पॅन इंडिया ऑब्झर्वेशन केलं तर तिथं प्रत्येक ठिकाणी ह्या फ्रँचायसी ज्या आहेत ते येत असल्या दिसून येईल. म्हणजे त्याची ग्रोथ जर बघायला झाली तर पर ॲन्युअम 24% त्यांनी ग्रोथ करायला लागले. म्हणजे फ्रँचायसी डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रचंड वेगानं त्यांचं एक्सपान्शन सुरू आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं काय, तर ह्यांच्या फ्रँचायसी सध्याला किती आहेत तर 42.60 million फ्रँचायसी ज्या आहेत त्या तयार झालेल्या दिसून येतील. त्याचबरोबर कंपनीचं असेट अंडर मॅनेजमेंट जो आहे AUM तो सुद्धा जवळपास 27% ग्रोथ येतोय. आणि कंपनीकडे असणारं असेट मॅनेजमेंट जे आहे ते किती आहे तर 1,47,153 crore फंड आहे कंपनीकडे. म्हणजे फंड आहे म्हणजे कंपनी बजाज फायनान्स जे आहे डिपॉझिट वगैरे पण काय करतं, कलेक्ट करतं, किंवा त्यांचा अजून प्लॅन आहेत बाकीचे इन्व्हेस्टमेंटचे, त्याच्यामध्ये लोकांनी जे इन्व्हेस्टमेंट केले आहे, कार्पोरेट एफडीज वगैरे आहेत ह्या जर बघितल्या तर ह्याचं जे AUM आहे असेट अंडर मॅनेजमेंट तो सुद्धा 27% ग्रोथ होत आहे. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या बाजूला बँकिंग बँकांशी तुलना केली, SBI असेल, HDFC असेल, कोटक बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ह्या सर्व बँकांच्या तुलनेमध्ये बजाज फायनान्सकडे असणाऱ्या डिपॉझिटची ग्रोथ जर बघितली, असेट अंडर मॅनेजमेंट जे आहे ते ग्रोथ होत आहे
हे ग्रोथ होताना तुम्हाला त्याचं पर्सेंटेज मध्ये जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर ते खूप जास्त असल्याचं दिसून येते. 27% कंपनी जी आहे ती ग्रोथ करते लक्षात होते. त्याचबरोबर नेट इंटरेस्ट इन्कम जे आहे ते कंपनीचं 42% इन्क्रीज झाले. हा डेटा सर्वात महत्वाचा आहे लक्षात होतो. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या फायनान्शियल कंपनीचा स्टडी करता किंवा त्या कंपनीचं इन्कमचा स्टडी करता त्यावेळेला तुम्हाला त्या कंपनीचं नेट इंटरेस्ट इन्कम किती आहे म्हणजे कंपनीला इंटरेस्ट जो मिळतोय त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवरती किंवा त्यांच्या लोन डिस्ट्रीब्युशनवरती तो 42% ग्रोथ होतो. हा डेटा का महत्वाचा आहे लक्षात. नेट इंटरेस्ट इन्कम NII असं त्याला म्हटलं जातं लक्षात असू द्या. नेट इंटरेस्ट इन्कम जे आहे ते कंपनीचं 42% ग्रोथ होतंय. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात कंपनी काय करलेली त्या ठिकाणी लोन डिस्ट्रीब्युशन करायला. जसं की तुम्ही पहिला पॉईंट जो बघितला होता कंपनीचं बुक लोन जे आहे ते 17% वाढलेत पण त्याच्या तुलनेमध्ये इंटरेस्ट इन्कम जे आहे ते 42% वाढते. म्हणजे प्रचंड वेगाने वाढते. म्हणजे कंपनीला जे कर्ज वाटप करते कंपनी मग मोबाईलसाठी असेल लॅपटॉपसाठी असेल फर्निचरसाठी असेल स्मार्ट टीव्ही असेल किंवा अजून इलेक्ट्रॉनिक्स कुठले गोष्टी असतील किंवा होम अप्लायन्स असतील किंवा होम इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील ह्या सर्व बाबींसाठी कंपनी जी लोन देते ह्या लोनवरती जो इंटरेस्ट यायला आहे कंपनीला हा इंटरेस्ट 42% ग्रोथ होतो. म्हणजे प्रचंड ग्रोथ झाली लक्षात असू द्या. कुठल्याही बँकिंग इन्स्टिट्यूशनचा जर इंडियातला सध्या विचार केला तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटचा PUC बँकचा कन्सिडर केला तर तिथं कुणाचंही इतकं नेट इंटरेस्ट इन्कम जे नाही त्यांचं इंटरेस्ट प्रचंड कलेक्ट करते. तिथं ही कंपनी 16,913 कोटीचं फक्त कलेक्शन आहे इंटरेस्ट इन्कम आहे पण बाकीच्या SBI वगैरे काही लाख कोटीमध्ये राहतं. पण जरी लाख कोटीमध्ये असलं तरी त्याची ग्रोथ जर बघितली तर ती ग्रोथ खूप कमी आहे त्याच कम्पेअर टू SBI. तर बजाज फायनान्सची ग्रोथ जी आहे ती जास्त असलेली तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर जर बघायचं झालं कंपनी तर कंपनीनं काय केलं पाठीमागं की कंपनीनं पाठीमागचं जर कन्सिडर केलं तर कंपनीनं जवळपास 90 कोटीचा फंड जो आहे ते कंटिन्युअस फंड जो आहे 900 कोटीचा त्या ठिकाणी दिलेला दिसून येतोय. त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी असतील. त्याचबरोबर कंपनीचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा एक खूप महत्वाचं फंडामेंटल अनालिसिस आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे कंपनीचं ग्रो होत आहे ते 32% ग्रोथ होतंय लक्षात असत्या. कितीनं ग्रोथ होत आहे 32% म्हणजे प्रचंड झालं. कंपनी टॅक्स पे केल्यानंतर कंपनीला जो प्रॉफिट यायला आहे तो 32%चा प्रॉफिट आहे. म्हणजे प्रॉफिट मधली ग्रोथ सुद्धा प्रचंड असेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर कॅपिटल ऍडिक्युसी रेशो जर बघितला तर 31 मार्च 2020 पर्यंत तो 25.1% असलेला दिसून येतोय आणि विशेषतः टायर 1 मध्ये जर बघितला तर तो 21% इतका असला. म्हणजे तो पण काय पॅरामीटर आहे फायनान्शियल कंपन्यांसाठी राहतो तो इतका फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीने महत्वाचा नाही. बाकीचे पॅरामीटर जे आहेत ते खूप स्ट्रॉंग असलेले दिसून येतील. त्याचबरोबर जर बघायचं झालं कंपनीनं काय केलं तर FY20 मध्ये इक्विटी कॅपिटल जे आहे ते रेज केले. अप्रॉक्सिमेटली 8,500 कोटीचं कॅपिटल जे आहे ते कंपनीन QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल जे प्लेयर असतात त्यांच्या मार्फत ह्या रोडच्या माध्यमात QIPच्या माध्यमातून हा कॅपिटल जे आहे ते कंपनीनं काय केले रेज केले. मग कशासाठी कॅपिटल रेज केलं असेल कंपनीला नवीन प्रोडक्शन लॉन्च करायचं असतील किंवा डिस्ट्रीब्युशन चेन वाढवायची असेल किंवा अजून नवीन बिझनेस एक्सपांड करायचं असेल तर त्यासाठी पैशाची गरज असते लक्षात. त्यानुसार कंपनीनं QIPच्या माध्यमातून 8,500 कोटीचा फंड जो आहे तो काय केला त्या ठिकाणी रेज केलेला तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर हे राहुल बजाज यांचं जे स्टेटमेंट आहे त्यांचं जे चेअरमनचं लेटर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मेन कंपनीची फायनान्शियल कंडिशन काय हे क्लिअरली दिसून आलं. आणि या ठिकाणी कंपनीची फायनान्शियल कंडिशन जर बघितली तर तुम्हाला वेल डन असलेलं दिसून येईल. एक स्ट्रॉंग फायनान्शियल स्टेटस कंपनीचं त्या ठिकाणी तुम्हाला असलेलं क्लिअरली दिसून येईल लक्षात असेल. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण पुढे जाऊ त्याचबरोबर हे चेअरमन झालं त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाबी ज्या आहेत उद्या मॅनेजमेंटचे वगैरे फोटो राहतात मॅनेजमेंट डिस्कशन आणि अनालिसिस जे आहे ते या ठिकाणी बजाज फायनान्स लिमिटेड बजाज फायनान्स और कंपनी जी है डिपॉजिट टेकिंग नॉन बैंकिंग फायनान्शियल कंपनी है रिजर्व बैंकेकडे रजिस्टर असेल तुम्हाला दिसून येतो. त्याचबरोबर हे जे सबसिडरीज जर बघायचं झालं तर बजाज फिनजर्व लिमिटेड असेल हे कशामध्ये एंगेज करते तर लेंडिंग आणि ऍक्सेप्टिंग डिपॉझिट मध्ये बजाज फिनजर्वरचं काम जे आहे ते असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर डायव्हर्सफाईड त्याचा रिटेल पोर्टफोलिओ असलेला दिसून येतो. रिटेल असेल कमर्शियल कस्टमर्स असतील सिग्निफिकंट पर्सन इन अर्बन आणि रुरल इंडियामध्ये त्याची चांगली ग्रोथ होते. कॉर्पोरेट डिपॉझिट ज्याला म्हणतो ह्या वेगानं वाढत असताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर विचारात घे झालं तर हा सगळा डेटा आहे. त्याचबरोबर बजाज फायनान्स लिमिटेडच्या 200% सबसिडरी आहेत म्हणजे त्यांच्या ओन आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स असेल बजाज हाऊसिंग असेल किंवा त्याचबरोबर नॅशनल हाऊसिंग बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपनी असतील किंवा बजाज फायनान्शियल सिक्युरिटीज असेल ह्या सर्व बजाज फायनान्सच्या सबसिडरीज कंपनी ज्या आहेत त्या असलेल्या किंवा स्टॉक ब्रोकर म्हणून सुद्धा काय त्या ठिकाणी बजाज फायनान्स सिक्युरिटी काम करताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे बऱ्याच कंपनी त्याचबरोबर कंपनीनं COVID-19 आणि पॅन्डेमिकमध्ये कशा पद्धतीने काम केलं त्याची माहिती ते आपल्याला एवढं रीड करायचं एवढं हे गरज नाही आहे लक्षात असल्या.
जे मॅनेजमेंट डिस्कशन वगैरे आहे ते भाग सोडून द्या, आपल्याला तो महत्वाचा नाही. आपल्याला जो महत्वाचा पार्ट जो आहे तो महत्वाचे पॉईंट जे डिस्कस करायचे हे खूप महत्वाचे आहेत लक्षात असतं, म्हणजे पुढे जाईल तसं. विशेषतः या ठिकाणी जीडीपीच्या ग्रोथ संदर्भात वगैरे मॅनेजमेंटनं डिस्कशन जे आहे ते काय केलं या ठिकाणी, रिअल जीडीपी येणे हे गरजेचं आहे. कारण का, पूर्ण एखाद्या फायनान्शियल कंपनीची ग्रोथ जे डिपेंड राहते ते देशाच्या अर्थव्यवस्था कशा पद्धतीने काम करते हा पण डेटा पॉईंट त्या ठिकाणी महत्वाचा राहतो. इन्फ्लेशन वगैरे महत्वाचं राहतं आणि हे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करत असताना काय करावं लागतं, डेफिनेटली विचारात घ्यावं लागतं किंवा ह्या बाबी जे तुम्हाला फोकस करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण पुढे जाऊ ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा व्ह्यू कशा पद्धतीचा राहील हा एक इथं डेटा दिला. आता उदाहरणार्थ हा डेटा खूप महत्वाचा आहे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही अॅन्युअल रिपोर्टचा स्टडी कराल, अॅन्युअल रिपोर्ट कोणत्याही कंपनीचा बघाल, त्यावेळेला हा अॅन्युअल रिपोर्ट बघत असताना किंवा स्टडी करत असताना त्या कंपनीचे जे महत्वाचे पॅरामीटर असतात त्या इंडस्ट्रीचे ते त्याचं कम्पॅरिझन करणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी शेड्युल्ड कमर्शियल बँक असतील, एनबीएफसीज नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, त्यांचं 31 मार्च 2019 आणि 30 सप्टेंबर 2019 कम्पॅरिझन करून दाखवलेलं आहे. आणि ह्या कम्पॅरिझनचं जर स्टडी केला तर तुम्हाला काय दिसतंय बघा, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट जे आहे ते शेड्युल्ड कमर्शियल बँकचं 9.6% आहेत आणि त्याच वेळेला एनबीएफसी म्हणजे बजाज फायनान्सचं वगैरे 6.1%. म्हणजे शेड्युल्ड कमर्शियल बँकेच्या तुलनेमध्ये एनबीएफसी जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसून येतील, विशेषतः एनपीएच्या संदर्भात. नेट नॉन परफॉर्मिंग असेट एनपीए ज्याला म्हटलं जातो तो शेड्युल्ड कमर्शियल बँकेचा 3.8% आहे 2019 मार्च 31 ला, तर दुसऱ्या बाजूला एनबीएफसीचा 3.4. म्हणजे इथं कुठं जर हे कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला एनबीएफसी जे आहे ते चांगल्या पद्धतीनं काम करत असलेल्या क्लिअरली दिसले असते. म्हणजे तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट रीड करत असताना काय रीड करायचं माहिती का, तर हा असे बॉक्स जे दिलेले असतात, सॉरी टेबल दिलेले असतात, ग्राफ दिलेले असतात किंवा प्रेझेंटेशनसाठी जो स्टॅटिस्टिकल डेटा यूज केला असतो त्या डेटावर फोकस करायचा आहे. आणि कुठलाही सीआर मधला डेटा रीड करायचा नाही तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस. कुठल्या कंपनीनं किती सीआरचं इन्कम केलं हे महत्वाचं नाही, ते जे इन्कम अर्न केलंय ते किती पर्सेंटनं ग्रोथ झालं होतं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करत असताना कुठलाही डेटा बघत असताना पर्सेंटेज ऑफ चेंज हे बघायचं आहे. मेन काय करायचं, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पर्सेंटेज ऑफ चेंज आहे ते त्या ठिकाणी बघायचं. आणि तुम्ही ज्या वेळेला पर्सेंटेज ऑफ चेंज बघून ट्रेड इन्व्हेस्टमेंट कराल किंवा लॉंग टर्म सॉरी फंडामेंटली एक स्ट्रॉंग स्टॉकचं सिलेक्शनचा विचार कराल, त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी मिळणारा रिझल्ट जो आहे तो जास्त बेटर असेल. म्हणजे पर्सेंटेज ऑफ चेंज जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. मग हे पर्सेंटेज ऑफ चेंजमध्ये किती बदल झाला हे प्रामुख्यानं काय करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल. आणि हे जर बघून तुम्ही त्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन घेतलं तर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट जो आहे तो होऊ शकतो. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर कंपनी संदर्भात, हा आता परत इथं कन्सोलिडेटेड परफॉर्मन्स जो आहे तो कंपनीने ह्या ठिकाणी परत एकदा दिलेला आहे लक्षात. म्हणजे कन्सोलिडेटेड परफॉर्मन्स कशा पद्धती FY20 तोच डेटा परत आलेला आहे लक्षात असतो. 17% ग्रोथ असेल, कस्टमर फ्रँचायझी 24% ग्रोथ असेल, एएमओ 27% ग्रोथ असेल. हा पर्सेंटेज सीआर मधला डेटा महत्वाचा नाही इथं सुद्धा लक्षात असतं. मग जे मी सांगितलं तुम्हाला, आपल्याला हा सीआर मधला कुठलाही डेटा रीड करायचा नाही इथला. आपल्याला जे रीड करायचं आहे हे रीड काय करायचं आहे, किती पर्सेंटनं ग्रोथ व्हायला आहे. नेट इंटरेस्ट इन्कम 42% आहे, टोटल ऑपरेटिंग कॉस्ट कंपनीचा 35% ग्रोथ व्हायला आहे. हा पण डेटा पॉईंट खूप महत्वाचा आहे. कारण काय, एखाद्या कंपनीचा ज्या वेळेला कॉस्ट वाढतो त्यावेळेला कंपनीची प्रॉफिटेबिलिटी कमी होते आणि प्रॉफिटेबिलिटी कमी झाली का त्याचा बाकीच्या सर्व गोष्टींवरती परिणाम होतो लक्षात. त्यामुळे हे पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे हे लक्षात. कंपनीचं नेट इंटरेस्ट इन्कम 42% ग्रोथ होते आणि त्याच वेळेला कंपनीचा एक्सपेंडिचर जो आहे तो 34% ग्रोथ होते. म्हणजे दोन्हीमध्ये वाढ आहे, म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे हा एक प्लस पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर हे बाकीचे पाटा वगैरे 32% म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स वगैरे या ठिकाणी दिले, हा पॉईंट ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे त्या ठिकाणी. ओके, तर त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे तो आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघायचा आहे. तर हे बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्या. ओके, नो प्रॉब्लेम. तर हे काय झालं तर हा आता इथं डिटेलमध्ये आता आपल्याला जो डेटा बघायचा आहे फंडामेंटल अॅनालिसिस करत असताना हा डेटा खूप महत्वाचा आहे. हेच तुम्हाला स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय असे चार्ट जे आहे ते प्रामुख्यानं काय करायचे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचे किंवा अशा चार्टची चर्चा जी आहे ती प्रामुख्यानं करायची लक्षात असते. म्हणजे तुम्हाला फंडामेंटल अॅनालिसिस करायचं असेल तर जे आत्ता सांगितलं मी तुम्हाला, कुठलंही स्टडी करत असताना तुम्हाला जो मेन फोकस करायचा आहे तो अशा डेट्यावरती करायचा लक्षात. कशा डेटा, ह्या पद्धतीचा तुम्हाला जो स्क्रीनवर डेटा दिसतोय. आता उदाहरणार्थ असेट अंडर मॅनेजमेंट, त्याचा स्नॅपशॉट जो आहे तो काय केला इथं कंपनीनं दिला. मग हा स्नॅपशॉट जर बघितला पाठीमागच्या 5 वर्षाचा, त्याचबरोबर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करत असताना FA ज्याला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, FA फंडामेंटल अनालिसिस करत असताना तुम्हाला कुठलाही डेटा हा एका वर्षाचा कधीही बघायचा नाही.
हा डेटा नेहमी तुम्हाला काय करायचा आहे, ॲटलिस्ट 5 इयरचा डेटा जो आहे तो कम्पेअर करायचा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही 4-5 वर्षाचा डेटा कम्पेअर कराल, ह्या 4 ते 5 वर्षामध्ये जर कन्सिस्टन्सी ग्रोथ असेल कंपनीची, तर ही ग्रोथ कधी पण तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी चांगली मानली जाते. काय केलं जातं, ही ग्रोथ जो आहे ती जास्त बेटर मानली जाते, लक्षात होतं. त्यामुळे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करत असताना ज्या वेळेला चार्ट बघाल, ग्राफ बघाल, हे चार्ट आणि ग्राफ 4 ते 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने ग्रोथ करत होते हे बघा. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर, तर असेट अंडर मॅनेजमेंट जे आहे बजाज फायनान्सचं, हे जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी, एक म्हणजे FY19 जे आहे, FY17 असेल, FY18 असेल, FY19 असेल आणि FY20 असेल, ह्या सर्व FY मध्ये 20 ने जी ग्रोथ केली, सॉरी कंपनीने जी ग्रोथ केली ती 27% ने ग्रोथ केली. म्हणजे CAGR जर बघितलं, कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रेट जर बघितला कंपनीचा, तर 27% आहे. म्हणजे प्रचंड ग्रोथ झाली लक्षात असल्या, विशेषतः आपल्या देशाची इकॉनॉमी 3-4-5% जर ग्रोथ झाली, 8-9% जर ग्रोथ झाली, तर आपण प्रचंड आनंदी असतो किंवा होतो. किंवा तुम्ही स्वतः एखादा बिझनेस करत असाल, तुमचा बिझनेस जर पर अॅन्युम 20-25-30% ग्रोथ होत असेल, तर 30% ग्रोथ होत असेल, तर ह्याचा अर्थ तुम्ही प्रत्येक 2.5 वर्षामध्ये, सॉरी 2.5 वर्षामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो डबल करताय लक्षात असल्या. कारण काय, 2-6 महिन्यामध्ये, सॉरी 2 वर्षामध्येच तुमचा काय होईल, 60% होईल, आणि 60% पुढल्या 1 वर्षामध्ये तो 100% होईल. म्हणजे 2-2.5 वर्षामध्ये तुमचा बिझनेस डबल होतो. म्हणजे ह्या ठिकाणी कंपनी जी आहे असेट अंडर मॅनेजमेंट जे करायला आहे, प्रत्येक 3 वर्षाला डबल करते लक्षात, 27% ग्रोथ करते. हे खूप महत्वाचं आहे. CAGR कंपाऊंडिंग ग्रोथ रेटनं कंपनी वाढते लक्षात. म्हणजे 44,000 कोटीचा आज कॅपिटल जे आहे कंपनीचा असेट अंडर मॅनेजमेंट, 1,16,102 कोटीच्या आसपास जे आहे, 1,16,000 कोटीच्या वरती गेल्याला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे प्रचंड ग्रोथ जे आहे ते त्या ठिकाणी कंपनीच्या असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये देखील असलेलं तुम्हाला दिसून येईल क्लिअरली. त्याचबरोबर पुढचा जर डेटा बघितला तर इथं कन्सोलिडेट डेटा दिला आहे. म्हणजे हा असेट अंडर मॅनेजमेंट जो आहे तो बजाज फिंझरवरचा, हा जर बघितला तर हा सुद्धा जवळपास 35% ग्रोथ होतोय. त्या ठिकाणी वरचा जो आहे तो स्टँड अलोन होता, आणि हा जो आहे तो कन्सोलिडेट आहे लक्षात असतं. म्हणजे हा जर डेटा दोन्ही बघितला तर तुमच्या काय लक्षात येतंय, कंपनी जी आहे व्हेरी वेल काय करते त्या ठिकाणी, ग्रोथ करते. असेट अंडर मॅनेजमेंट हे जे आहे हा डेटा कशाचा आहे, हा एचा डेटा जो आहे तो बजाज फायनान्स लिमिटेड स्टँड अलोन आहे, आणि तो खालचा जो आहे तो कन्सोलिडेट, म्हणजे त्याच्या सबसिडरीज वगैरेचा डेटा जो आहे तो काय केलाय त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलाय सेकंड चार्टमध्ये किंवा सेकंड ग्राफमध्ये. हा जो बीचा ग्राफ आहे बजाज फायनान्स लिमिटेड कन्सोलिडेट AMO, म्हणजे एकत्रित हा AMO जो आहे असेट अंडर मॅनेजमेंट आहे, आणि हे जी ग्रोथ जर बघितली तर 35% ग्रोथ होते. म्हणजे खूप मोठी ग्रोथ आहे लक्षात असते ही कंपनीची, नॉट अ जोक, 35% ग्रोथ होणं. म्हणजे तुम्हाला, हा आता दुसरा अजून एक महत्वाचा डेटा इथं महत्वाचा आहे, पॉईंट महत्वाचा आहे. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस कराल किंवा फंडामेंटल स्टडी कराल, हा स्टडी करत असताना तुम्हाला कधीही, आता मी तुमच्यासमोर बजाज फायनान्सचा अॅन्युअल रिपोर्ट दाखवते, मग बजाज फायनान्सचा 35% ग्रोथ चांगली आहे का वाईट आहे कसं ठरवणार मी, तर मला हा आकडा मोठा दिसतोय म्हणून मी ह्याला म्हणू शकत नाही की ही कंपनी वेल ग्रोथ करते किंवा चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते. त्याच वेळेला मला अजून बाकीच्या 2 ते 3 NBFCs ज्या बजाज फायनान्सच्या तोडीच्या आहेत, त्याचा पीयर्स आहेत, अशा कंपन्यांचा मला डेटा बघावा लागेल. आणि हा डेटा मी ज्या वेळेला बघेल, डिस्कशन करेल, त्याच्या कम्पॅरिटिव्हली हा कंपनी किंवा ही कंपनी कशी ग्रोथ करते हे महत्वाचं आहे. म्हणजे मला फक्त बजाज फायनान्सचा डेटा बघून चालणार नाही. मी जरी तुम्हाला म्हणत असलो की 35% ग्रोथ म्हणजे बेस्ट ग्रोथ आहे, पण त्याच वेळेला दुसऱ्या एखाद्या कंपनीची 40-50% ग्रोथ असेल तर ही कंपनी तिथं बेस्ट ठरत नाही लक्षात असल्या. त्यामुळे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करत असताना एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, म्हणजे इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये जर बघायचं झालं तर ती बेस्ट आहे का रोस्ट आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिलाही बाब जे आहे, पहिला पॉईंट जो आहे तो कशाचा डिस्कस करावा लागेल, कंपनीची जर ग्रोथ बघावी लागेल, पण त्याचबरोबर बाकीचे पीयर्स जे आहेत, बाकीचे स्पर्धक आहेत, बाकीचे कॉम्पिटिटर आहेत, त्यांची ग्रोथ काय हे सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल लक्षात. आणि हे ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला त्याचा खऱ्या अर्थाने एक चांगला रिझल्ट जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी काय, असेट अंडर मॅनेजमेंट, आता हे कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये कंपनीचा असेट अंडर मॅनेजमेंट आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. मी हे पुढचे आकडे जे आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे नाहीत. हे FY19 असेल, FY19, FY20, FY20चा हा डेटा जो आहे तो महत्व आहे. हा पर्सेंटेज ऑफ चेंजमध्ये जो झाला हा खूप महत्वाचा आहे, 18% आणि 27% टोटल लक्षात.
म्हणजे कंझ्युमर टू कंझ्युमर बिझनेस टू बिझनेस फायनान्शियल बिझनेस असेल, कंझ्युमर सेल फायनान्स असेल, हां कंझ्युमर बिझनेस टू कस्टमरचा बिझनेस असेल, एसएमईज बिझनेस असेल, रुरल बिझनेस असेल, रुरलचा परत सेलचा बिझनेस असेल, टोटल बिझनेस असेल, कमर्शियल लेंडिंग असेल, लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज असेल, ह्या सगळ्यामध्ये कंपनीची ग्रोथ होताना दिसून येते. आणि ही ग्रोथ जर बघितली तर ही ग्रोथचा कुठलेही आकडे तुम्हाला निगेटिव्ह असलेला दिसणार, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कंपनी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं जे आहे ते त्या ठिकाणी काम करताना तुम्हाला दिसून येईल. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीवरती कंपनीची ग्रोथ रेट जर बघितली तर ती चांगली आहे लक्षात असतं, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा डेटा पॉईंट जो आहे तो तुम्हाला काय करायचे, विशेषतः फंडामेंटल अनालिसिस करत असताना ह्या डेटावरती जे आहे ते तुम्हाला मेन फोकस करायचं, असे पर्सेंटेज ऑफ चेंज मधले. आणि कंपनी कुठल्या कुठल्या सेगमेंटला लोन प्रोव्हाइड करते हे पर्टिक्युलर दिले, म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट ते कशाखाली, तर ह्या कॅटेगरीखाली कंपनीचा बिझनेस असतोय हे एक लक्षात आलं आपलं. ओके, त्याचबरोबर ज्या वेळेला आपण बिझनेस अपडेट वगैरे इथं कंपनी दिले ते वाचण्यात काय अर्थ नाही, बघत बसण्यात. पर्सनल लोनची कशा पद्धतीने ग्रोथ सुरू आहे, एसएमईजला लोन कशा पद्धतीने दिलंय कंपनीने ते दिलंय, त्याचबरोबर होम लोन दिलेलं आहे कंपनीचं, बारो इव्हिंग यू नीड प्री पे वेन यू कॅन, म्हणजे त्यांचं ॲडव्हर्टाईज पर्सनल लोनची वगैरे दिलेले. रुरल आहे, त्याच कमर्शियल लेंडिंग आहे, डिपॉझिट आहे, पार्टनरशिप आणि सर्व्हिसेस आहेत कंपनीची, त्याची माहिती दिली. ही सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. आता या ठिकाणी जर बघायचं झालं तर फायनान्शियल परफॉर्मन्स जो आहे तो FY20 आणि FY19 काय केला या ठिकाणी केला, म्हणजे FY19 तुलना करता FY20 कंपनीची कशा पद्धतीनं ग्रोथ आहे याची माहिती जी आहे ती काय केली कंपनीने या ठिकाणी दिलेले आहे लक्षात. आता ही माहिती ज्या वेळेला आपण बघू, ज्या वेळेला स्टडी करू, त्यावेळेला आपल्या काय लक्षात येते बघा पहिल्यांदा तुम्ही, म्हणजे उदाहरणार्थ स्टॅन अलून रिझल्ट आणि कन्सोलिडेट या ठिकाणी आपण फक्त काय करायला लागलो, स्टॅन अलून बघा. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत ते बघा. टोटल इन्कम आहे, इंटरेस्ट आणि फायनान्शियल चार्जेस हा खूप महत्वाचा घटक आहे, त्याचं मी तुम्हाला अनालिसिस करून सांगेल. त्याचबरोबर एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस, म्हणजे ही कंपनीची लायबिलिटी आहे, कंपनीचा खर्च आहे. डिप्रिशिएशन अमोर्टायझेशन जे आहेत हा सुद्धा कंपनीचा खर्च आहे. अदर एक्सपेन्सेस या ठिकाणी दिले, त्याचबरोबर ऑपरेटिंग प्रॉफिट दिले कंपनीनं, त्याचबरोबर या ठिकाणी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असेल त्याची माहिती आहे, या ठिकाणी प्रॉफिट बिफोर टॅक्स प्रॉफिट आफ्टर टॅक्स कंपनीचं किती आहे ते काय केले ते देखील या ठिकाणी तुम्हाला दिलेलं दिसून येते. त्याचबरोबर जर पुढे बघायचं झालं तुम्हाला तर अजून पुढे काही डेटा पॉईंट जे आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. त्याचबरोबर EPS जो आहे, अर्निंग पर शेअर असेल, बेसिक आणि डायलुटेड दोन्ही आहे. बुक व्हॅल्यू पर शेअर जे आहे ते कंपनीचं ते पण काय केलं या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात. मग ज्या वेळेला आपण हा सगळा डेटा रीड करू, ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या डेटाचा स्टडी करू, त्यावेळेला आपल्याला जे मेन बघायचं आहे, मेन फोकस करायचा आहे, तो फोकस कुठं आहे आपला, या ठिकाणी आहे लक्षात. टोटल इन्कम कंपनीचं काय झाले, 37% ग्रोथ झाले. काय झाले, 37% ग्रोथ झाले. त्याचबरोबर कंपनीचं इंटरेस्ट आणि फायनान्शियल चार्जेस आहेत, म्हणजे व्याजदर जर बघितला तर त्याच्यामध्ये पण 32% ग्रोथ झाले. हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे कंपनी व्याजदरात जे आकारते त्याची ग्रोथ जी आहे 32%, आणि त्यामध्ये चार्जेस सुद्धा इन्क्लूड आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर लोन घेतलं असेल तर सर्वच्या सर्व लोक जे आहेत ते टाइमली लोन रिपेमेंट करत नाहीत. मग लोक जर टाइमली लोन रिपेमेंट करत नसतील तर ह्याचा अर्थ तिथे त्यांना चार्जेस लावले जातात, आणि हे चार्जेस एक महत्वाचा इन्कम सोर्स आहे. आज तुम्ही जर बजाज फायनान्समधून मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, फ्रीज, टीव्ही, स्मार्ट टीव्ही किंवा अजून कुठलीही वस्तू जर खरेदी केली असेल तर ती वस्तू खरेदी केल्यानंतर सर्वात महत्वाचं काय आहे त्या ठिकाणी, तुम्हाला व्याज दर भरावा लागतो. आणि हा एकात एक जरी व्याजाचा हप्ता तुमचा चुकला तर तुम्हाला तिथे 400 ते 500 रुपये, काही वेळेला 800 रुपयाचा देखील काय केला जातो, तुम्हाला दंड आकारला जातो. मग हा जर दंड इतका आकारला जात असेल तर साहजिकच कंपनीचं ते इन्कम आहे लक्षात, ते सुद्धा काय होतंय, ग्रोथ होत आहे. त्याचबरोबर नेट इंटरेस्ट इन्कम जे आहे NII ते सुद्धा 39% बजाज फायनान्स कन्सोलिडेटेड सॉरी स्टॅन अलोन मध्ये ग्रोथ होताना दिसून येतो. त्याचबरोबर एम्प्लॉईज बेनिफिट जर विचारात येत, म्हणजे कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यावर काही एक्सपेन्स होतात, ते एक्सपेन्सेस सुद्धा 33% ग्रोथ होताना तुम्हाला दिसून येतील. म्हणजे एखाद्या कंपनीचे एक्सपेन्सेस वाढत असतील तर हे कंपनीच्या ग्रोथसाठी चांगलं मानलं जात नाही. म्हणजे ज्या वेळेला कंपनी एखादी कामगारांमध्ये कपात करते, विशेषतः फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीतून बोलते मी, कंपनी कामगारांच्या कपातामध्ये कपात करते किंवा त्यांना बोनस द्यायचं टाळते किंवा त्यांना कमी पगारावर जास्त काम करून घेत असेल तर ते कंपनीच्या दृष्टीने फायद्याचं असतं, पण लेबर ऍक्टच्या दृष्टीने हे बरोबर नाही किंवा ह्युमॅनिटेरियन
क्रायटेरियातून जर बघितलं तर हे चुकीचं आहे लक्षात असलं. म्हणजे तिथं एखादी कंपनी जर कामगारांची कपात करत असेल तर ते कंपनीच्या शेअरसाठी कंपनीच्या व्हॅल्युएशनसाठी जास्त फायद्याचं होतं, कारण का कंपनीचा एक्सपेन्सेस कमी होणार आहे. मग आहे त्या प्रोडक्शनमध्ये कंपनीचा एक्सपेन्स कमी होत असेल तर साहजिकच त्याचा रिफ्लेक्शन तुम्हाला प्रॉफिटमध्ये होताना त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे कंपनीला किती प्रॉफिट झालं कंपनीला, तर ते प्रॉफिट आहे 6,808 कोटीचं प्रॉफिट आहे आणि पाठीमागच्या वर्षी जे प्रॉफिट होतं ते 6,035 कोटी होतं. म्हणजे प्रॉफिटमध्ये सुद्धा कंपनीची जी ग्रोथ झाली ती 13% आसपास झालेली दिसून येते. हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा डेटा पॉईंट जो आहे तो प्रॉफिट आफ्टर टॅक्स, कंपनीनं जे प्रॉफिट आहे हे प्रॉफिट पे केल्यानंतर कंपनीला जो टॅक्स झाला पाठीमागच्या वर्षाची FY19 कम्पेअर करता FY20 तो 25% म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स होते. कंपनी जी आहे ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला काम करताना दिसून येईल. म्हणजे हा डेटा जो आहे तो ह्या पद्धतीने काय करायचं तुम्हाला रीड करायचं. मग फक्त आता तुम्हाला प्रॉफिट आफ्टर टॅक्स ह्या एका कंपनीचं बघून चालेल का, तर चालणार नाही. हे मी मागास सांगितलं, तुम्हाला काय करावं लागेल, पियर्स जे आहेत म्हणजे ह्या कंपनीच्या बाकीच्या स्पर्धक कंपन्या असतील, कॉम्पिटिटर असतील मार्केटमध्ये, त्यांचा डेटा सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल, रीड करावं लागेल. आणि त्या डेटामध्ये तुम्हाला कशा पद्धतीची रिफ्लेक्शन मिळतात, कशा पद्धतीची माहिती मध्ये ती माहिती देखील काय करावं लागेल तुम्हाला बघावं लागेल. आणि ही माहिती ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का इन्व्हेस्टमेंट करायची नाही याचं डिसिजन घेता येईल. त्याचबरोबर कंपनीचं कम्प्रिहेन्सिव्ह इन्कम जर बघितलं तर ते सुद्धा 22% ग्रोथ होते. म्हणजे सर्वसमावेशक इन्कम थोडक्यामध्ये जर म्हटलं तर ते वाढताना दिसून येते. अर्निंग पर शेअर जो आहे तो प्रत्येक शेअरच्या पाठीमागं कंपनीचा EPS जो आहे तो EPS किती आहे त्या ठिकाणी 83 रुपये आहे. आणि डायलटेड EPS जो आहे तो 82 रुपये. म्हणजे त्यामध्ये अप्रिशिएशन डिप्रिशिएशन वगैरे डिप्रिशिएशन आणि अमोरोशेशन जे आहे ते काय केलं जातं त्यातून मायनस केल्यानंतर तो EPS जो आहे तो थोडा डाऊन साईडला जातो हे लक्षात असतं. म्हणजे हा डेटा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे काय किंवा EPS म्हणजे काय हे डिटेलमध्ये तुम्हाला कन्सेप्ट जे आहे ते मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे किंवा सांगेल लक्षात असू द्या. ओके, तर त्यानंतर पुढे बघा अजून एक महत्वाचा डेटा जो आहे तर हा तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट रीड करायचा म्हणजे काय करायचं आहे तर ह्या पद्धतीचा डेटा जो आहे तो मेजॉरिटीली बघायचा आहे किंवा स्टडी करायचा. आता उदाहरणार्थ स्टँड अलोन प्रॉफिट आफ्टर टॅक्स इन सीआरमध्ये आहे लक्षात असू द्या. म्हणजे FY16 पासून FY20 पर्यंत कंपनीचं प्रॉफिट कशा पद्धतीने वापरलं स्टँड अलोन, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही बाकीच्या सबसिडीचा समावेश नाही, फक्त एवढी एकच कंपनी समाविष्ट होते याच्यामध्ये लक्षात. आणि हे जर तुम्ही डेटा चेक करून बघितलं तर तुम्हाला क्लिअरली एक बाब या ठिकाणी दिसून येईल, कंपनीचं प्रॉफिट जे आहे ते CAGR मध्ये हे कंटिन्यू वाढतंय. प्रॉफिट आफ्टर टॅक्स, टॅक्स पे केल्यानंतर कंपनीला जे प्रॉफिट राहतंय हे 40% ग्रोथ होतंय. म्हणजे नॉट अ जोक लक्षात असल्या, एखादी कंपनी 40% प्रॉफिट वाढवत असेल तर प्रचंड. म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक 2 वर्षाला कंपनीचं प्रॉफिट डबल होतंय लक्षात असल्या. 2 वर्षाचा सुद्धा वेळ लागत नाहीये, काय होतंय 2 वर्षाचा देखील वेळ कंपनीला लागत नाही कॅपिटल डबल करण्यासाठी. म्हणजे कंपनी प्रचंड वेगाने या ठिकाणी ग्रोथ, म्हणजे चार्ट बघितल्यावर तुम्हाला चार्टवरच क्लिअरली दिसेल की कंपनीचं प्रॉफिट जे आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स त्या ठिकाणी रेज होते किंवा इन्क्रीज होते हे क्लिअरली तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतं. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर कंपनीचं रिस्क आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची वगैरे इथं डिटेल माहिती दिले ते काय बघायची गरज नाही. त्याचबरोबर कंपनीचा पोर्टफोलिओ इक्विटी काय त्याची माहिती दिली ते काय बघाय, आपल्याला फक्त चार्ट असतील त्याचबरोबर टेबल असतील हे प्रामुख्यानं काय करायचे बघायचे आणि त्याच्या सहाय्याने काही डिसिजन जे आहेत ते इन्व्हेस्टमेंटही घ्यायचे. म्हणजे ह्या पद्धतीचा डेटा जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे लक्षात. आता उदाहरणार्थ बिहेव्हिअरलायझेशन ऑफ ALM स्नॅपशॉट जो आहे तो जर बघितला तुम्हाला तर ह्याच्यामध्ये काही बाबी ज्या आहेत ह्या ठिकाणी दिसतील. म्हणजे कंपनीकडे कॅश किती आहे, ॲडव्हान्स किती आहे, ट्रेड रिसिव्हल किती आहेत कंपनीकडे, त्याचबरोबर टोटल इन्फ्लो कंपनीचा किती आहे हे खूप महत्वाचं आहे. कंपनीचा इन्फ्लो म्हणजे थोडक्यात कंपनीनं किती कॅश शिल्लक आहे किंवा कंपनीची इन्व्हेस्टमेंट किती आहे हा डेटा महत्वाचा. त्याचबरोबर कंपनीचे ॲडव्हान्सेस किती आहेत म्हणजे कंपनीने लोनचं वाटप किती केलंय, ट्रेड रिसिवेबल किती आहेत कंपनीचे हा पण डेटा जो आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेत आलं तर कंपनीचा टोटल इन्फ्लो किती आहे हे जी माहिती दिली म्हणजे कंपनीचा इन्फ्लो जो आहे तो हा कंटिन्यू तुम्हाला त्या ठिकाणी ग्रोथ होताना दिसून येतोय इयर ऑन इयर लक्षात असल्या. काय होतोय कंपनीचा इन्फ्लो जो आहे तो इयर ऑन इयर तुम्हाला ग्रोथ होताना दिसून येतो. सॉरी मंथ ऑन मंथ इयर ऑन इयर तुम्हाला ग्रोथ होताना क्लिअरली त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर कम्युलेटिव्ह टोटल इन्फ्लो किती आहे म्हणजे एकत्रित जो पैसा आतमधी कंपनीमध्ये आलेला आहे तो किती आहे तो पण इथं दाखवलेला आहे तुम्हाला. त्याचबरोबर कंपनीचा आउटफ्लो कशा पद्धतीचा आहे सीमध्ये इथं काय केलाय तुमचा कंपनीचा आउटफ्लो दिलेला आहे लक्षात. म्हणजे थोडक्यात ही बॅलन्स शीट आहे, थोडक्यात पैसा कुठून येतोय आणि कुठून जातोय त्याची ऍडजस्टमेंट जे आहे ते क्लिअरली इथं केलेलं तुम्हाला दिसून येते. ओके,
तर त्याचबरोबर कम्युनिटी आउटफ्लो असेल, गॅप किती आहे कंपनीचा तो गॅप पण इथं दिलेला आहे त्या ठिकाणी. कम्युनिटी गॅप पर्सेंटेज मध्ये जो आहे तो दिलेला आहे. म्हणजे हा फंडामेंटल अनालिसिसचा खूप अडवान्स पार्ट आहे, आपल्याला एवढं बघायची गरज नाही किंवा त्याचं स्टडी करायची पण गरज नाही आहे लक्षात. आपल्याला मेन पॅरामीटर जे आहेत जे इन्व्हेस्टमेंटचं डिसिजनसाठी फायदे होतात, कारण का आता हे इन्फ्लो आणि आउटफ्लो जे फायनान्शियल कंपनी आहे लक्षात, फायनान्शियल कंपनीला पैसे द्यावे लागतील, पैसे घ्यावे लागतील, त्यामुळे तिथं इनपुट आणि आउटपुट इन्फ्लो आणि आउटफ्लो नाही. बाकीचे उदाहरण तर फार्मा कंपनी असेल किंवा कमॉडिटी बेस्ड कंपनी असेल तर तिथं इन्फ्लो आणि आउटफ्लो असणार नाही, हे पण लक्षात. म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करत असताना प्रत्येक कंपनी वाईज त्याचे पॅरामीटर आणि क्रायटेरिया जे आहेत ते चेंज होतात लक्षात असल्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर हे काय कंपनीचे काही बेसिक डिटेल्स वगैरे दिलेत ते काय बघणं आपल्याला गरजेचं नाही आहे, महत्वाचं. आपल्याला फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीने कंपनीला अवॉर्ड वगैरे कुठलं मिळालं, अवॉर्ड मिळणं ही चांगली गोष्ट आहे कंपनीच्या दृष्टीनं, बेस्ट आहे. पण आपल्याला त्याचा कंपनीचं थोडक्यात नाव आहे, थोडक्यात कंपनीचं प्रेस्टीज आहे, हा तो पार्ट राहतो, पण आपल्याला तो काय एवढा जास्त महत्वाचा नाही. ओके, त्याबरोबर कंपनीचं स्टँड अलोन इथं फायनान्शियल रिझल्ट जे आहेत ते दिलेलं आहे परत एकदा. हे सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रोथ होताना दिसून येते, टोटल इन्कम असेल, इंटरेस्ट इन्कम असेल, हे जे पॉईंट मागा डिस्कस केले होते तेच पॉईंट ऍटलिस्ट परत एकदा या ठिकाणी आलेले आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आपण पुढे जाऊन हे रिझल्ट जे आहे ते डिटेलमध्ये बघणार आहे. अजून कुठली कुठली माहिती जी आहे ते खूप महत्वाची आहे, ते आपल्याला बघायचे. आता उदाहरणार्थ जर बघायचं तर की रेशो जे आहेत ते काय केलेत या ठिकाणी दिलेले. उदाहरणार्थ नेट इंटरेस्ट इन्कम टू ऍव्हरेज लोन, म्हणजे कंपनीनं जी लोन वाटप केलेलं आहे ह्या लोनशी तुलना करता नेट इंटरेस्ट इन्कम कसा आहे. तर FY19 मध्ये 12% होतं, म्हणजे 10% होतं, आणि FY20 मध्ये जे आहे ते 13% झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल लक्षात. म्हणजे 13% ग्रोथ जे आहे ते झालेलं दिसून येईल. म्हणजे हे रेशो जे आहे ते महत्वाचे असतात. ऍव्हरेज काय आहेत, ऍव्हरेज लोन जे दिलंय त्याच्या कम्पेअरली नेट इंटरेस्ट इन्कम वाढतंय का कमी होतंय, तर त्या ठिकाणी वाढतंय, हे बेटर आहे. त्याचबरोबर टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस टू नील जे आहे ते पण आहे. रिटर्न टू इक्विटी आरओई हा खूप महत्वाचा आहे. रिटर्न ऑन इक्विटी, कंपनीची जी रिटर्न इक्विटी आहे त्या इक्विटीवर कंपनीला किती टक्के रिटर्न मिळतात, तर त्या ठिकाणी जवळपास 20% रिटर्न जे आहे ते मिळत असलेले तुम्हाला दिसून येतील. 20-22% आसपास त्या ठिकाणी. म्हणजे CRAR जो आहे, सॉरी कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट रेशो जो आहे तो म्हणजे टायर वाईज वेगळा राहतो. म्हणजे वेगवेगळ्या बँका कंपन्यांसाठी हे काही फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असेल कंपनीची किंवा फायनान्शियल हेल्थ असेल ती मेंटेन राहावी यासाठी काही रिझर्व्ह बँकेनं काही रुल्स आणि रेग्युलेशन तयार केलेत. त्यामध्ये कॅपिटल टू रिस्क रेशो असेल, कॅपिटल टू वेटेड असेट रेशो असेल, म्हणजे ते वेटेज देऊन ते एक अमाऊंट तुम्हाला युटिलाइज करावं लागतं किंवा ठेवावं लागतं. त्याचबरोबर NPA जर बघितलं तर हे खूप महत्वाचं आहे. कंपनीचे ग्रॉस NPA जे आहेत हे 1.54 वरून 1.61 झालं, म्हणजे कंपनीचे NPA थोडके वाढलेले आहेत. म्हणजे कंपनीनं जी कर्जाचं वाटप केलं इथं, हे कर्जाचं वाटप जेवढं केलंय त्या प्रमाणात त्याची वसुली होत नाही. म्हणजे त्या वसुली म्हणजे थोडं कुठंतर थकावट आलेलं दिसून येते किंवा पूर्वीपेक्षा कमी वसुली जी आहे ती या ठिकाणी झालेली तुम्हाला क्लिअरली दिसेल असं लक्षात. त्याचबरोबर कंपनीचे नेट NPA जर बघितलं तर ते 0.63% होतं, ते 0.65. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं झालं तर बजाज फायनान्सचं नेट NPA किती हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. आणि बजाज फायनान्सचं नेट NPA जे आहे ते less than 1% आहेत किंवा 0.5% आहेत. म्हणजे थोडक्यात कंपनीनं जितके 100 लोकांना जर कर्ज दिलं असेल फक्त अर्धा एक व्यक्ती जो आहे 100 पैकी फक्त एक नाही, एकातला पण अर्धा व्यक्ती फक्त लोनचं रिपेमेंट करत नाही असं होतं. आणि तेच जर तुम्ही NPA जर बँकांचे बघितले, गव्हर्नमेंट बँकांचे जवळपास 10 लाख करोड पेक्षाचे जास्त NPA जे आहेत ते सध्या बँकांचे आहेत. म्हणजे हा रेशो जो आहे तो महत्वाचा आहे. त्याचबरोबर प्रोव्हिजन कव्हरेज रेशो जर बघितला तो 60% आसपास आहे. म्हणजे कंपनीनं 60% लोन जे आहे ते कव्हर करून ठेवले. ती जर लोन बुडाली किंवा काय अडचण तर प्रोव्हिजन जे आहे ते कव्हरेजचे ते सुद्धा नाही. म्हणजे कंपनीकडे खूप कॅश वगैरे पैसा शिल्लक आहे. त्याचबरोबर EPS वगैरे जो आहे तो पण 89 रुपयेचा आहे. म्हणजे EPS अर्निंग पर शेअर, प्रत्येक शेअरच्या पाठीमागे किती अर्निंग होते त्याच्या डेटा, ह्याचं मी डिटेलमध्ये तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेलं आहे, तिथं ते तुम्ही बघून घ्या. ओके, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो कॉर्पोरेट गव्हर्नन्सची माहिती दिली या ठिकाणी. कंपनीची फिलॉसॉफी कशा पद्धतीची आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहे, त्याचं कॉम्पोजिशन कसं आहे, नंबर ऑफ मिटिंग कधी घेतल्या जातात, कोण मिटिंगला हजर असतं, कोण मिटिंगला हजर नसतं, अटेंड असेल तर नसेल, काय असं आहे नव्हता, हे सगळं इथं माहिती जी आहे ती कंपल्सरी द्यावी लागते लक्षात. त्यानंतर ओपिनियन ऑफ द बोर्ड, बोर्डाचं ओपिनियन काय हे खूप महत्वाचं आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जे आहेत ते कोण आहेत, त्यांचे फीज वगैरे किती आहे, ते पण माहिती जी आहे ती त्या ठिकाणी काय केली जाते दिली जाते लक्षात. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन सप्लायज टू बोर्ड हे पण माहिती दिली जाते, हे पण महत्वाची माहिती आहे फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीनं. त्याचबरोबर सिनियर मॅनेजमेंट वगैरे महत्वाचं आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ डॉक्टरशिप काय डॉक्टरेटशिप कमिटी पोझिशन ऑफ डायरेक्टर जो आहे 31 मार्च, म्हणजे इक्विटी कंपनीज वरती अनलिस्टेड पब्लिक लिस्टेड कंपनी होती, म्हणजे हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे हे नेम ऑफ डायरेक्टर आहे, ते कुठल्या कुठल्या कंपनीवर चेअरमन म्हणून काम करतात किंवा ते
तिथं डायरेक्टर आहेत, हे जी माहिती जी आहे ती थोडक्यात दिलेली असतात. म्हणजे बरेच लोक जे आहेत ते बऱ्याच कंपन्यांवरती काम करतात हे असं क्लिअरली दिसतंय, त्याचा काय एवढा इश्यू राहत नाहीये. पण एखादा बोर्ड ऑफ डायरेक्टर ह्या कंपनीचा दुसऱ्या एका बंद पडलेल्या कंपनीवर, त्या कंपनीत फ्रॉड केलेला असेल, त्याच्यात जर सहभागी असेल तर साहजिकच ह्या कंपनीवर देखील परिणाम होतो. त्याचबरोबर कंपनीच्या काही राहुल बजाजचं जर बघितलं तर ते कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये आहेत, कुठल्या कुठल्या पदावर आहेत, जसं की राहुल बजाज जे आहेत ते राहुल बजाज ऍटोचे चेअरमन आहेत एक्झिक्युटिव्ह, त्याचबरोबर बजाज फायनान्सचे चेअरमन आहेत, बजाज ऍटोचे ते नॉन एक्झिक्युटिव्ह आहेत, त्याचबरोबर बजाज फायनान्सचे व्हाईस चेअरमन आणि नॉन एक्झिक्युटिव्ह देखील आहेत, बजाज फिनसर्व्हर लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर एक्झिक्युटिव्ह सुद्धा आहेत, बजाज होल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेड त्याचबरोबर त्याचे सुद्धा ते मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह आहेत लक्षात असू द्या. महास्कूटर जे आहेत हे जे सुद्धा ते चेअरमन आणि नॉन एक्झिक्युटिव्ह आहेत. म्हणजे ते कुठल्या पोस्टवर हा डेटा पण महत्वाचा राहतो. विशेषतः आपण आपल्यासारख्या रिटेल ट्रेडरला ह्या डेटाचा अनालिसिस करणं, स्टडी करणं हे थोडं डिफिकल्ट राहतं लक्षात असू द्या. आणि आपण त्याच्यामध्ये न पडल्याला जास्त आपल्याला बेटर होईल. आपला मेन फोकस जो आहे तो चांगली कंपनी कशी शोधायची, अॅन्युअल रिपोर्ट आहे ना त्याच्यावरती आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन अजून बऱ्याच गोष्टी डेटा जो आहे तो दाखवणार आहे, त्या डेटाचा आपण इंटरव्ह्यू आहे. बाकीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर कुठं कुठं कुठल्या कुठल्या कंपनीवर कोणत्या पोझिशनवर आहे त्याचा डेटा आहे, तो डेटा आपल्यासाठी महत्वाचा नाही. आपल्याला जो महत्वाचा डेटा आहे फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीनं, तो डेटा काय आहे तर कंपनीचं मॅनेजमेंट कोण आहे, कशा पद्धतीनं काम करते, आणि मेन जे आहे ते स्टॅटिस्टिकल टेबल आहेत किंवा चार्ट आहेत, ग्राफ आहेत, ते आपल्याला मेन फोकस करायचं. ओके, तर पुढे जाईल तशी आपल्याला माहिती जी आहे त्याची सर्व मिळत जाईल. ओके, हे तोच माहिती आहे, नॉमिनेशन वगैरे कोणाचं आहे, रिस्क मॅनेजमेंट कमिटी कोण आहे, मीटिंग अटेंडन्स कोण होतं, किती वेळा होतं, हे सगळे माहिती दिलेली आहे या ठिकाणी. ओके, नो प्रॉब्लेम. जनरल इन्फॉर्मेशन टू शेअर होल्डरला काही इन्फॉर्मेशन जे आहे ते दिलेले या ठिकाणी. कंपनीनं जर डिव्हिडंड वगैरे दिला असेल तर त्या डिव्हिडंडची डेट वगैरे किती आहे, काय आहे, सगळी माहिती या ठिकाणी दिली आहे. पेमेंट ऑफ डिव्हिडंड ते कशा पद्धतीने ते दिलंय. अनक्लेम्ड डिव्हिडंड किती आहे त्याची माहिती या ठिकाणी दिली आहे, म्हणजे जो डिव्हिडंड देण्यात आला नाही किंवा क्लेम करण्यात आलाय. ट्रान्सफर शेअर जे आहेत ते आहेत का, आता उदाहरणार्थ जर बघायचं तर हा एक खूप महत्वाचा डेटा पॉईंट आहे लक्षात असू द्या. हा, तर एक सेक्शन आहे 124(6) ऍट 10 इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटी नावाची रूल्स आणि रेग्युलेशन 2016 आपल्याकडे गव्हर्नमेंटनं केला. आणि तुमच्याकडे जर पूर्वीच्या काळी खूप लोकांनी काय केलेत, शेअर्स खरेदी करून ठेवलेत पेपरवर, आणि ते शेअर्स ज्यांनी खरेदी करून ठेवलेत त्यांना कंपल्सरी ते शेअर्स जे आहे ते डिमटेरियलाइज करायचे होते, डिमॅटमध्ये ट्रान्सफर करायचे होते. ज्या ज्या लोकांनी ते डिमॅटमध्ये ट्रान्सफर केले नाही त्यांचे शेअर्स जे आहेत ते काय झालेत, ह्या फंडमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेत. ह्या शेअरची संख्या किती आहे, जवळपास FY20 40,000 शेअर्स जे आहेत ते ट्रान्सफर करण्यात आले 2 रुपये फेस. म्हणजे ते कोण आहेत तर 38 शेअर होल्डर आहेत लक्षात असते, त्यांना ते हे करता आलं नाही, डिमॅट अकाउंटमध्ये त्यांना घेता आलं नाही, त्यामुळे ते काय केलेत, NSDL IEPE जे आहे त्यांच्याकडे ते शेअर्स ट्रान्सफर केले तुम्हाला दिसून येतील. ओके, नो प्रॉब्लेम, तो काय आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट नाही. हा, तर आता हा इथून पुढचा फंडामेंटल अनालिसिसचा हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे लक्षात. आता उदाहरणार्थ हा पार्ट कसा महत्वाचा आहे आणि कशासाठी महत्वाचा आहे तुम्ही एकदा समजून घ्या. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर बजाज फायनान्सचे किती शेअर्स आहेत, नंबर ऑफ टोटल शेअर्स या ठिकाणी दिलेत, आय थिंक 601 कोटीच्या आसपास काही तर शेअर्स आहेत. ओके, 601 कोटी शेअर्स आहेत कंपनीचे, 601,68,89,169 इतके शेअर्स आहेत कंपनी. म्हणजे थोडक्यात तुम्ही धरून चाला 601 कोटी किंवा 615 कोटी, सॉरी 600 कोटी धरून चाला, 600 कोटी इतके काय आहेत कंपनीकडे शेअर्स आहेत लक्षात असला, किती 600 कोटी शेअर्स आहेत कंपनीकडे. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर त्यातलं 883,636 शेअर्स, म्हणजे 0.15% शेअर जे आहेत ते कुठं आहेत तर ते डिमॅट अकाउंटमध्ये नाहीत, फिजिकल स्वरूपामध्ये आहेत. आणि हेच जर FY19 बघितलं तर 0.21% होतं, म्हणजे ते 12,15,000 आसपास हे शेअर्स होते, ते कथा कमी होऊन 83,000 आलेले आहेत. सॉरी, हा 883,636 शेअर्स आहेत. ओके, तर हे शेअर्स आहेत, म्हणजे हे किती शेअर्स आहेत काय हे आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे लक्षात असल्या. कारण का महत्वाचं नाही, आपले फिजिकल शेअर्स आहेत का, आपल्याकडे कुणाकडेही फिजिकल शेअर्स नाहीत. त्यामुळे मग हे शेअर्स आहेत कुठं, तर 97% शेअर जे आहेत ते NSDL आहेत आणि 2% शेअर जे आहेत CDSL कडे आहेत. म्हणजे 99.85% शेअर्स सध्या इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आहेत, हे एक चांगली गोष्ट आहे लक्षात असू द्या. हा हा डेटा पॉईंट जो आहे तो खूप महत्वाचा आहे. मग आता ह्याच्यात आपल्यासाठी इनपुट्स काय, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. NSDL आणि CDSL, आता उदाहरणार्थ CDSL ही एक लिस्टेड कंपनी आहे,
म्हणजे त्या कंपनीवर कमी शेअर. मग सी डी एस एल आणि एन एस डी एल ह्या दोनच डिपॉझिटरी आहेत आपल्या. मग तुम्ही ह्या डिपॉझिटरीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, यांचे शेअर सुद्धा खरेदी करू शकता. कारण का शेअरचा व्यवहार जसजसा वाढणार आहे तसतसा ह्याचा बेनिफिट सी डी एस एल आणि एन एस डी एलला येणाऱ्या काळात होणार आहे, लक्षात असेल. त्याचबरोबर इथं स्टॉकचा कोड काय हे जी माहिती दिली तो काय आपल्यासाठी महत्वाचा नाही. कंपनीनं जे लिस्टिंग केलंय बी एस सी आणि एन एस एलला ते कुठल्या ऍड्रेसवरती केलंय त्याची पण इथं माहिती जी आहे ते तुम्हाला दिलेली आहे, ते पण आपल्याला महत्वाचे नाही. ओके, मार्केट प्राइस डेटा जो आहे तो इथं दिलाय, मंथली हाय लो इक्विटी शेअर्स बजाजचा जो आहे तो त्या ठिकाणी दिलाय, क्लोजिंग प्राइस वगैरे दिलेला आहे. बी एस सीला प्राइस हाय किती होती, लो किती होती, एन एस सीला हाय किती होता, लो होता, मंथली डेटा जो आहे तो काय केला या ठिकाणी दिला. हा डेटा तुम्हाला कशाला यूज करायचा असेल तर इथला डेटा काय करू शकता हा सगळा तुम्ही यूज करू शकता. पण हा डेटा मला वाटत नाही की आपल्याला फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीनं महत्वाचा, पण तुम्ही महत्वाचा बनवू शकता त्याला एक्सेल फाईलमध्ये वगैरे टाकून किंवा डायरेक्ट चार्टवर जरी बघितलं तरी तुम्हाला हा डेटा व्हिजिबल दिसतो थोडक्यात. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचं काय तर कम्पॅरिझन आपल्याला करायचं, काय करायचं आहे कम्पॅरिझन. उदाहरणार्थ इथं बजाज फायनान्स लिमिटेड बी एफ सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्या दोन्हीची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला काय दिसतंय बघा. इथं काय म्हणतोय मी, या दोन्हीची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला काय दिसतंय हे खूप महत्वाचं आहे लक्षात असलं. काय म्हणतोय मी, हा दोन्ही डेटा जर बघितला तुम्ही तर हा डेटा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे लक्षात असलं. हा डेटा काय दाखवतो तुम्हाला तर हे पहिल्यांदा तुम्ही काय करा तिथं समजून घ्या. उदाहरणार्थ रेड लाईन जी आहे ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि निळी लाईन जी आहे ती कशाची आहे तर बजाज फायनान्सची. म्हणजे बजाज फायनान्स जे आहेत ते नेहमी काय केलेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पेक्षा जास्त रिटर्न दिले किंवा जास्त ग्रोथ जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली असलेली त्या ठिकाणी दिसून येईल. ओके, तर हा चार्ट महत्वाचा, म्हणजे कम्पॅरिझन ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं. त्याचबरोबर अजून एक खूप महत्वाचा डेटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघावा लागेल. कारण का फंडामेंटल अनालिसिसचं मेन जे आहे एखादी कंपनी मल्टीवॅगर बनणार की न बनणार, कंपनीची येणाऱ्या कालखंडात कशी ग्रोथ होणार आहे काय होणार आहे हा सगळा डेटा जो आहे तो तुम्हाला जो बघायला मिळेल स्टडी करायला मिळेल तो ह्या डेटामध्ये खूप महत्वाचा आहे सगळ्या लक्षात. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर होल्डिंग कशा पद्धतीने झाले कंपनीचं हे तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल प्रामुख्याने लक्षात. काय करावं लागेल कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न कशा पद्धतीचं आहे, म्हणजे शेअर्स नेमकं कोणाकडे आहेत हे खूप महत्वाचं आहे. हा डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर होल्डिंग 31 मार्च 2020 कम्पेअर टू 2019. ओके, तर हा डेटामध्ये खूप काही फरक असेल असं काही नाही, पण तरी पण आपण चेक करू प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुप्सकडे असणारा डेटा किती. काय म्हणतोय मी, प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपकडे असणारा डेटा किती आहे तर प्रमोटर ग्रुपकडे असणाऱ्या शेअरची संख्या 56% आहे ॲज कम्पेअर टू पाठीमागच्या वर्षी ती 55% होती. म्हणजे थोडक्यात काय झालं, जवळपास 1% इतके शेअर जे आहेत ते प्रमोटरनं विकत घेतलेत एक्स्ट्रा. कंपनीचे किती शेअर्स प्रमोटरनं विकत घेतले, स्वतः मार्केटमधून खरेदी केलेत 1%. म्हणजे का खरेदी करेल प्रमोटर, कंपनी भविष्यामध्ये वाढणार आहे, कंपनीची चांगली ग्रोथ होणार आहे म्हणून प्रमोटरनं बाय केलेत. लक्षात काय केलेत, म्हणून प्रमोटरनं हे स्टॉक या ठिकाणी बाय केलेत. म्हणजे प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपनं शेअर्स बाय केलेत हे क्लिअरली झालं. म्हणजे 56% शेअर जर प्रमोटर असेल तर डेफिनेटली ती कंपनी चांगली असते. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला मेन फोकस जो करायचा आहे तो कुठं करायचा आहे फंडामेंटल अनालिसिसमध्ये, ज्या कंपनीकडं प्रमोटरकडं कंपनीच्या प्रमोटरकडं जास्त शेअर्स असतील 50, 60, 70, 80% ती कंपनी तेवढी स्ट्रॉंग असते, त्याची प्राईस खूप जास्त असते. लक्षात असल्या काय म्हणतोय मी, ती कंपनी तेवढी स्ट्रॉंग असते त्याचं रिझल्ट खूप चांगले असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का, याचं रिझन असं आहे की प्रमोटर स्वतः मालक स्वतःचे शेअर्स दुसऱ्याला का देईल कशासाठी, कारण कंपनीची जेवढी ग्रोथ होईल तेवढा फास्ट फायदा. आता उदाहरणार्थ त्याची गंमत कशी राहते ते सांगतो, प्रमोटरला कसा बेनिफिट होतो. समजा शेअरची प्राईस जर 1% वाढली तर प्रमोटरचे अमाऊंट जे आहे ह्या एवढ्या शेअरच्या तुलनेत 1% वाढणार आहे. शेअर 10% वाढला तर प्रमोटरचं कॅपिटल, प्रमोटरचं नेट रोथ जे आहे, संपत्ती जी आहे शेअर्स मधली ती इतक्या टक्क्यानं वाढणार आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली साधारणतः जर बघायचं झालं तर 338 कोटी शेअर जे आहेत ते कुणाकडे आहेत, बजाज राहुल बजाज असतील किंवा त्याचे प्रमोटर असतील त्यांच्याकडे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, बजाज फायनान्सचा शेअर्स 1 रुपयानं जर वाढला तर प्रमोटरचा किंवा बजाज ग्रुपचा किंवा बजाजचे प्रमोटर जे आहेत यांचा फायदा किती होतो, 338 कोटी रुपयाचा फायदा होतो 1 रुपयाला. म्हणजे स्टॉकची प्राईस 1 रुपयानं वर गेली, 338 कोटी रुपये मिळाले. 1 रुपया खाली आला शेअरची प्राईस, 338 कोटीचा लॉस होतो. लॉस होतो म्हणजे एक्झिक्युटिव्ह लॉस होत नाही तो, म्हणजे ऍज अ बुक मध्ये तुम्हाला तो लॉस दिसेल. तो लॉस कधी असतो, तुम्ही एक्झिट केलं तर लॉस आहे, एक्झिट केलं तर प्रॉफिट आहे, अदरवाइज नो प्रॉफिट नो लॉस मध्ये तुमचे नेट ग्रोथ मध्ये ते दाखवत आहे. म्हणजे समजा 10% जर शेअर वाढला, 100 रुपयानं जर वाढला तर 3380 कोटी रुपयाचा फायदा बजाज फायनान्सला होतो.
म्हणजे प्रमोटरला होतो या, म्हणजे 100 रुपयांना जर वाढला तर 338 कोटी शेअर्स आहेत, 338 वरती 2 झिरो जर दिले तर 3380 कोटी रुपयाचा फायदा जो आहे तो राहुल बजाजला किंवा त्या बजाज ग्रुपला होतो, त्याच्या प्रमोटरला होतो. लक्षात, 100 रुपयांना जर स्टॉक पडला तर 3380 कोटीचा लॉस होते, कारण का त्यांच्याकडे असणाऱ्या शेअरची संख्या जर बघितली तर ती 56% आहे. त्याचबरोबर रेसिडेन्शियल इंडियन जे आहेत, इंडिव्हिज्युअल जे आहेत सॉरी, त्यांच्याकडे 8.58% शेअर्स आहेत. म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सन जे आहेत ते यांच्याकडे असणाऱ्या शेअरची संख्या सुद्धा खूप जास्त आहे, हे खूप महत्व आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट बॉडीज असतील, एनबीएससीज असतील, यांच्याकडे पण 1.2% शेअर आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा डेटा आहे, तुम्ही ज्यावेळेला एखाद्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करा, हे फंडामेंटल अनालिसिस करत असताना तुम्हाला कंपनीचा म्युच्युअल फंड कंपन्यांकडं, इन्शुरन्स कंपन्यांकडं, बँकांकडे किती शेअर्स आहेत, डीआयज ज्याला म्हटलं जातं, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, यांच्याकडे किती शेअर्स आहेत हे सुद्धा कंपल्सरी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला ह्यांच्याकडला डेटा चेक कराल, बघाल, त्यावेळेला तुम्हाला त्याचा खूप जास्त बेनिफिट होईल. म्हणजे या ठिकाणी जर बघायचं झालं तर त्यांच्याकडे 8% शेअर्स, म्हणजे मेन प्लेयर जे आहेत हे 8 आणि 8 16% झालं, 16 आणि 17%, 17-18% शेअर झाले, 18 आणि 6 म्हणजे 70%पेक्षा जास्त, सॉरी 70-80% इतके शेअर जे आहेत ह्या प्रमुख पहिल्या 4 घटकांकडे, म्हणजे प्रोमोटर ग्रुप असेल, रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल असेल, एनबीएफसी असतील, म्युच्युअल फंड कंपन्या असतील, बँका असतील, ह्यांच्याकडे किती टक्के शेअर्स आहेत, 80% शेअर्स आहेत. लक्षात असतो. आणि त्याचबरोबर अजून एक प्लेअर आहे ज्यांच्याकडे 21% शेअर्स आहेत, म्हणजे रिटेलरकडे असणाऱ्या शेअर्सची संख्या किती आहे ते पण एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे चांगल्या क्वालिटी कंपनी ज्या असतात ह्या क्वालिटी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जात नाही आपल्यासारख्या रिटेल ट्रेडरकडून. आता इथं जर बघायचं झालं, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरकडे असणाऱ्या शेअरची संख्या 21% आहे, इथे 21% शेअरची संख्या आहे. म्हणजे हे पहिले 5 प्लेअर जर तुम्ही एका बाजूला काढले, हे 5 प्लेअर 1, 2, 3, 4 आणि हे 5 कोणकोण आहेत, प्रमोटर ग्रुप, रेजिडन्स इंडिव्हिज्युअल बॉडीज, कॉर्पोरेट एनबीएफसी असतील, म्युच्युअल फंड कंपन्या असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, बँका असतील, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर असतील आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर असतील, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि पोर्टफोलिओ, ह्या लोकांकडे असणाऱ्या शेअरची संख्या जर बघितली तर ती 96% शेअर्स आहेत त्यांच्याकडे. किती? 96% शेअर्स आहेत. हा खूप महत्वाचा डेटा आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला जर वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर हा डेटा बघणं गरजेचं आहे, रीड करणं गरजेचं आहे. 96% शेअर्स हे मोठ्या लोकांकडे आहेत, इन्स्टिट्यूशनकडे आहेत, तुमच्या आणि माझ्याकडे काय आहे, रिटेल ट्रेडरकडे, नॉन रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल, फॉरेन कंट्रीजचे लोक 0.78% आहेत, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड जे आहेत त्यांच्याकडे 0.6% फंड आहेत, आणि ऑदर म्हणजे रिटेलरचा समावेश होतो ऑदर मध्ये सगळ्या, फक्त 3% शेअर्स आहेत ऑदर रिटेलरकडे. आणि रिटेलरची संख्या किती आहे हे पण मी तुम्हाला आकडा पुढे जाईल तसं दाखवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मार्केटमधून एक रिटेल ट्रेडरला पैसा मिळत नाही, त्याचं वेल्थ क्रिएट होत नाही किंवा त्याला चांगले रिटर्न मिळत नाही, त्याचं मेन रिझन असं आहे की तो रिटेल ट्रेडर जो आहे तो कधीही ब्ल्यू चिप्स कंपन्यांमध्ये, स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये, जिथं मोठ्या प्लेअरची सगळे पोझिशन आहे, तिथं तो कधीच इन्व्हेस्टमेंट करत नाही. कारण ह्या लोकांना स्टॉक खाली जाणं कधीही परवडणार नसतं. काय म्हणतोय मी, ह्या मोठ्या लोकांना, ह्या मोठ्या प्लेअर्सला स्टॉक खाली जाणं कधीही परवडत नसतं, लक्षात असू द्या. हे खाली गेलं का खालून लगेच बाईंग करतात, स्टॉकला वरती आणत असतात. त्यामुळं तुम्हाला मेन फोकस जो करायचा आहे, मेन इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे मार्केटमध्ये, ही इन्व्हेस्टमेंट करत असताना कुठं करायचं आहे तर अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, लक्षात. आणि या ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला डेफिनेटली एक चांगलं वेल्थ क्रिएशन जे आहे ते त्या ठिकाणी होऊ शकतं आणि खूप चांगला बेनिफिट जो आहे तो तुम्हाला मार्केटमध्ये होऊ शकतो, लक्षात असू. सॉरी बरं का, ओके. म्हणजे आपल्याला मेन जे काम करायचं ते ह्या पॉइंटवर करायचं, ह्या डेटा पॉइंटवरती मेन तुम्हाला काम करायचं. आणि तुम्ही जेवढं ह्या डेटा पॉइंटवर काम कराल तिथं तुम्हाला मिळणारा बेनिफिट जो आहे तो जास्त असेल, लक्षात. ओके, त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट जो बघायचा आहे हे डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर होल्डिंग अक्रॉस द साईज ऑफ प्लस, हा पण डेटा खूप महत्वाचा आहे. ॲज अ रिटेल ट्रेडर का पैसा मिळवत नाही तर त्याचं मेन रिझन हे आहे, लक्षात. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर हा डेटा किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे बजाज फायनान्सचे जे शेअर्स आहेत ते 1000 पेक्षा कमी शेअर्स खरेदी केलेल्या लोकांची संख्या ही 97% आहे. म्हणजे थोडक्यात 97%. म्हणजे बजाज फायनान्स बघा गंमत कशी आहे, रिटेल ट्रेडरकडे शेअरची संख्या किती आहे, 3% आहे फक्त. 3% शेअर्स किती टक्के लोकांकडे आहेत, 97% लोकांकडे आहेत. 3% लोकांच्या, सॉरी 97% लोकांकडे फक्त मार्केटमधले 3% शेअर्स आहेत आणि राहिलेल्या 96
टक्के शेअर्स हे कुणाकडे आहेत, फक्त 3% लोकांकडे, 4% लोकांकडे आहेत मार्केटमधले. हा पॉईंट खूप महत्वाचा, म्हणजे हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे 41 लोक आहेत ज्यांच्याकडे 10 लाखापेक्षा जास्त शेअर्स आहेत, सॉरी 10 कोटीपेक्षा जास्त शेअर्स आहेत, 41 लोक आहेत. लक्ष, नंबर ऑफ 0.01% बनतो ते. 1000 ते 5000 शेअर्स असणाऱ्या लोकांची संख्या फक्त 5000 आहे. म्हणजे बजाज फायनान्स माझ्याकडे 1000 शेअर्स आहेत असे सांगणारे लोक किती आहेत, ह्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणारे अख्ख्या भारतात जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यापैकी फक्त 5000 लोकांकडे. 5000 ते 10000 शेअर्स असणारे लोक फक्त 700, 10000 ते 1 लाख शेअर्स असणारे लोक फक्त 1000 आहेत. 10 लाख ते 50 लाख शेअर्स असणारी लोकांची संख्या जर बघितली, सॉरी 1 लाख ते 5 लाख शेअर्स असणाऱ्या लोकांची संख्या फक्त 265 आहे. 5 लाख ते 10 लाख शेअर्स असणाऱ्या लोकांची संख्या फक्त 29 आहे. आणि 10 लाखापेक्षा जास्त शेअर्स असणारे लोक फक्त 41 आहेत. हा खूप महत्वाचा डेटा. मग आणि कंपनीमध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांची संख्या 3,79,608 आहे. हे तुम्ही म्हणणार, सर आम्हाला ह्याचा काय फायदा ह्या फंडामेंटल अनालिसिसचा, ह्या स्टडीचा? हा डेटा तुम्हाला खूप काय सांगून जातो. फक्त एवढंच सांगायचं मला या डेटाच्या माध्यमातून, ज्या स्टॉकची प्राईस जास्त असेल त्या स्टॉकचा तुम्ही जर शेअर होल्डिंग पॅटर्न काढून बघितला तर तुमच्या धक्का बसेल असा शेअर होल्डिंग पॅटर्न असतो तिथला. का तर तुम्ही तिथला जर शेअर होल्डिंग पॅटर्न काढून बघितला तर तुम्हाला एक बाब क्लिअरली क्लिअर कट लगेच लक्षात दिसून येईल. काय बाब दिसते माहिती का? तिथं मोठ्या माशांचं, मोठ्या प्लेअरचं, बिग प्लेअरचे सगळ्या पोझिशन आहेत, छोट्या प्लेअरच्या पोझिशनच नाहीत त्या स्टॉकमध्ये. आणि आपला मराठी माणूस असेल किंवा रिटेल ट्रेडर, एनी रिटेल ट्रेडर असेल, हा मार्केटमध्ये पैसा का कमवत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट का करत नाही चांगल्या स्टॉकमध्ये, तर ह्याचं मेन रिझन हे आहे लक्षात असल्या की बाबा त्याला वाटतं हा खूप शेअर महागा आहे, मी ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट कशासाठी करू, मला एकच शेअर्स होतोय बजाज फायनान्स, माझ्याकडे कॅपिटलच 5-10 हजार आहे, एक शेअर्स दोन शेअर्स घेऊन काय करू. पण मेन वेल्थ क्रिएशन ह्या स्टॉकमध्ये होते. आणि तुम्ही ज्या कंपनीचे शेअरचे प्राईस 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 150 रुपये आहे, त्याचा शेअर होल्डिंग पॅटर्न काढून बघा. तिथं 60-70% शेअर्स हे रिटेलरकडे असतात आणि राहिलेले 50% पण शेअर्स प्रोमोटरकडे नसतात, किंवा प्रोमोटरकडे 10-20% शेअर्स असतात, सगळे रिटेल. येस बँक, प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या अकाउंटमध्ये येस बँकेचा शेअर्स आहे सध्याला इंडियामध्ये. अँड इन ॲव्हरेज सरास 10 लोकांचं जर डिमॅट अकाउंट चेक केलं तर 8 लोकांच्या अकाउंटमध्ये तुम्हाला येस बँकेचा शेअर्स आढळेल. का? हे रिटेलरला हेच आवडत असतं, जे चिल्लर आहे, चिल्लरमध्ये लोक पैसा गोळायचा प्रयत्न करतात, मोठ्यामध्ये लोक जात नाहीत लक्षात. त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, एक वेल्थ क्रिएशन करायचं असेल, तर हा शेअर होल्डिंग पॅटर्न पहिल्यांदा समजून घ्या. मेन गेम इथून चालतो मार्केटचा. एखादा स्टॉक वर जायचा खाली जायचा कोण नेतं, तर हे शेअर होल्डर नेतात, म्हणजे बिग प्लेअर नेतात, बिग कॅश कॅट जे असतात ते नेतात, बिग फिश असं म्हटलं जातं लक्षात असतं, मासे म्हटलं जातं. हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला. तर लॉंग टर्म डेट वगैरे कंपनीवर आहे, नो प्रॉब्लेम, पण कंपनी वेल डन काम करते. शेअर होल्डर आणि इन्व्हेस्टरचं ग्रेव्हन्स काय असतं त्याची पण माहिती तुम्हाला इथं मिळेल, त्याचा पण डेटा आहे इथं. त्याचबरोबर नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते शेअर बाय अनक्लेम्ड सस्पेंडेड अकाउंट उत्कान आहेत 127 अकाउंट आहेत, त्याच्यावर 1,43,806 शेअर्स आहेत. काही शेअर्स जे आहेत ते 16,000 गेल्या वर्षी ट्रान्सफर करण्यात आलेले ते इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंडमध्ये. तुम्ही जर शेअर्स खरेदी केले, तुमचे KYC जर पूर्ण केले नाही, तर शेअर्स ते अटॅच केले जातात गव्हर्नमेंट मार्फत. असे काही शेअर्स उत्कान अटॅच केलेले आहेत. ओके, नो प्रॉब्लेम, त्याचा काही संबंध नाही. एवढं ते फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचं नाही, किंवा आपल्या वेल्थ क्रिएशनच्या स्टडीच्या दृष्टीने. ओके, तर पुढे अजून जाईल तसं आपण पुढचा डेटा जो आहे तो पण बघू. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे हा अॅन्युअल रिपोर्ट. आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट जो आहे तो ह्या अॅन्युअल रिपोर्टचा काय करता आला पाहिजे, त्या ठिकाणी स्टडी करता आला पाहिजे. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर या ठिकाणी कंपनीचे डिपॉझिट आहेत, डिपॉझिटमध्ये पण इथं पण ग्रोथ होताना दिसून येते. ओके, नो प्रॉब्लेम. डायरेक्टरचा रिपोर्ट आहे, ओके, नो प्रॉब्लेम. इथं पण परत तोच डेटा दिलेला आहे त्यांनी, कन्सोलिडेटेड डेटा असेल आय थिंक हा, असो द्या, नो प्रॉब्लेम. हे डेटा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, चर्चा केलेला. त्याच्या ज्या टर्मिनॉलॉजी जे आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे किंवा त्याची चर्चा करत आहोत. उदाहरणार्थ बजाज फायनान्स हाऊसिंग लिमिटेड, तर हे जे ह्या प्रत्येक सबसिडरीचं इथं आता रिझल्ट दिलेत, मग त्या प्रत्येक सबसिडरीचं रिझल्ट बघणं आपल्याला गरजेचं आहे का? तर प्रत्येक सबसिडरीचं रिझल्ट बघणं आपल्याला गरजेचं नाही. आपण कन्सोलिडेट रिझल्ट जे आहे ते बजाज फायनान्सचे ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, तर हे बजाज फिन्झरवरचे पण आपल्याला रिझल्ट वगैरे बघायची गरज नाही, तीच माहिती परत परत रिपीट येईल या ठिकाणी. ओके, तर CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत बजाज फायनान्सनं काय काम केलं त्याची माहिती. हा काय एवढा फंडामेंटल अनालिसिसच्या दृष्टीने भाग नाही,
प्रत्येक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनीला त्यांना जे काय प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटचा काही पार्ट जो आहे तो काय करावा लागतो त्या ठिकाणी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत त्यांना इन्व्हेस्टमेंट करावा लागतो किंवा खर्च करावा लागतो लक्षात असू दे. त्यांना जे प्रॉफिट झालं ते त्यानुसार कंपनी करते, नो प्रॉब्लेम, आपल्याला काय त्याचं देणं घेणं नाही. आणि तो आपल्याला फंडामेंटल अनालिसिससाठी किंवा आपल्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी त्याचा काय बेनिफिट पण होत नाही, पण त्यांनी कुठं इन्व्हेस्टमेंट केलं आहे, कुठं खर्च केला तो तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर पुढचा जो डेटा जो आहे तो खूप महत्वाचा आहे लक्षात असल्या. ओके, तर आता हा डेटा जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे कॅटेगरीज वाईज शेअर होल्डिंग पॅटर्न. तुम्ही शेअर होल्डिंग पॅटर्न हा एक जरी पॅरामीटरचा स्टडी करून इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा एक तुम्हाला चांगला रिटर्न जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी मार्केटमधून मिळू शकतो. मग इंडिव्हिज्युअल HUF जे आहेत, हिंदू अनडिव्हिडंट फॅमिली जे आहेत, त्यांच्याकडे किती शेअर्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत का शेअर्स नाहीत, स्टेट गव्हर्नमेंटकडे आहेत का नाहीत, बँका FIs कडे शेअर्स नाहीत असं दाखवलं ह्याच्यामध्ये. नो पण खाली तो कॅटेगरी दिलेला आहे. शेअर्स कुठे आहेत ते फिजिकल आहेत का डिमॅट मध्ये त्याचं काही आपल्याला महत्वाचं नाही. आपल्याला ह्याच्याही पेक्षा खूप महत्वाचा डेटा जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं परत तेच दिलंय त्याने, इन्स्टिट्यूशन कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूशनकडे शेअर आहेत, म्युच्युअल फंड कंपन्यांकडे आहेत, बँकांकडे आहेत, त्यानंतर इन्शुरन्स कंपन्यांकडे शेअर्स आहेत, FIs हा डेटा थोडा मी स्क्रीन थोडी झूम करतो म्हणजे तुम्हाला इथं अजून क्लिअरली दिसेल. म्हणजे हा डेटा हे शेअर्स नेमक्या कुणाकुणाकडे आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय म्हणतोय मी, हे कंपनीचे जे शेअर्स आहेत हे नेमके कुणाकडे आहेत, तर हा डेटा आपल्याला गरजेचा आहे समजून घेणं. तर ह्या बजाज फायनान्सचे शेअर जर बघितले तर कुणाकडे आहेत हे परत त्याचाच डेटा आहे. फिजिकल शेअर्स आहेत का डिमॅट मध्ये शेअर्स आहेत तो एवढा डेटा महत्वाचा नाही, पण कुणाकडे आहेत बघा, म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, बँकांकडे आहेत, इन्शुरन्स कंपन्यांकडे आहेत, FIs आणि DIs कडे आहेत. ओके, त्यानंतर इंडियन कॉर्पोरेट बॉडीजकडे डेटा आहे. इंडिव्हिज्युअल शेअर होल्डरचा अमाऊंट दिलाय, सॉरी त्याचा आकडा दिलाय किती शेअर्स आहेत, 1 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केलेले लोक किती आहेत त्याचा दिलाय, डायरेक्टरकडे किती आहेत, क्लिअरिंग मेंबरकडे शेअर्स किती आहेत, नॉन रेसिडेन्शियल इंडियनकडे शेअर्स किती आहे, NIR ट्रस्टीज, नॅशनल फॉरेन नॅशनल्सकडे किती शेअर्स आहेत, हे सगळे माहिती दिले. तो काय डेटा महत्वाचा आहे, ह्याच्यापेक्षा एक महत्वाचा डेटा पुढे येतो तो मी तुम्हाला दाखवेल. तुम्हाला हा कशाचा डेटा आहे, हा प्रमोटरकडे करती शेअर्स आहेत, कुठल्या प्रमोटरकडे करते. आता बजाज फायनान्सचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघतोय. बजाज फायनान्सच्या शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये बजाज फिनसर्व्हरकडे 54% शेअर्स आहेत. काय म्हणतोय मी, बजाज फिनसर्व्हर पण लिस्टेड कंपनी आहे. काय म्हणतोय मी, बजाज फिनसर्व्हर पण लिस्टेड कंपनी आहे. आणि बजाज फायनान्सच्या शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये शेअर्स कोणी खरेदी करून ठेवलेत, बजाज फायनान्सनं. म्हणजे मला एक कंपनी स्टार्ट करायची, त्या कंपनी मीच स्टार्ट करणार आणि शेअर्स पण मीच खरेदी करणार. म्हणजे हे टॅक्स वाचवायसाठी केलेला प्रकार असतो, पण त्यांचं वेगळं बिझनेस मॉडेल पण वेगळं असतं. तो भाग राहुल बजाजकडे साधारणतः 1,86,000 शेअर्स आहेत. मधुरा बजाजकडे सुद्धा सेम तेवढे 0.03% शेअर्स आहेत. जमनालाल सन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे 940 शेअर्स आहेत. संजीव बजाजकडे जवळपास 0.5% शेअर्स आहेत. सुमन जैनकडे पण जवळपास 7,015 शेअर्स आहेत. हा तुम्ही म्हणाल सर ह्याचा काय फायदा आम्हाला, हे काय उपयोगाचं, पण हा डेटा खूप महत्वाचा आहे. हे मी तुम्हाला पुढे जाईल तसं सांगेल. बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्सकडे पण 2,00,000 शेअर्स आहेत. म्हणजे 0.04% शेअर जे आहे ते त्यांच्याकडे त्या ठिकाणी असलेलं दिसून येईल. महा स्कूटरकडे वगैरे शेअर्स नाहीत. म्हणजे हे कुणा प्रमोटर थोडक्यात, हे 14 प्रमोटर ग्रुप आहेत बजाज फायनान्सचे. काय म्हणतो मी, बजाज फायनान्सच्या प्रमोटर ग्रुपचा जर आकडा बघितला तर हा 14 इतका आहे. म्हणजे 14 लोक हे प्रमोटर ग्रुपमध्ये आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. तर आता हे महा स्कूटर वगैरे हा शेअर होल्डिंग पॅटर्न, ग्रुप शेअर होल्डिंग, ओके, बजाज हे सगळ्या लिस्टेड कंपनी आहेत. ओके, नो प्रॉब्लेम, ह्याचा काही संबंध नाही आपल्याला. कंपनीचे 40 स्मार्ट प्रोडक्ट दॅट सूट एव्हरी नीड. म्हणजे प्रत्येकाची गरज पूर्ण करणारे 40 प्रोडक्ट कंपनीचे. हे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत हे आय थिंक तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत असावं, तरी पण मी तुम्हाला परत एकदा हायलाईट करून दाखवतो. आणि ह्याच्या पाठीमागचं एक लॉजिक सांगतो किंवा एक रिझनिंग सांगतो, म्हणजे तुम्हाला ते अजून जास्त क्लिअर होईल. तुमच्या समोर जो फोटो आहे हा फोटो तुम्हाला बरंच काय सांगून जातो. जसं की पहिला फोटो जो आहे तो ड्रेसचा आहे, एक मॅरिड कपल दाखवतो. म्हणजे एक मॅरिड कपलच्या ज्या काय गरजा असतात, त्यांच्या काय रिक्वायरमेंट असतात, ह्या सर्वच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचं काम जे आहे ते बजाज फायनान्स करतं. मग लोन असेल, फर्निचर असेल, स्मार्ट टीव्ही असेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असेल, होम अप्लायन्स असेल, इन्शुरन्स असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, थोडक्यात सगळ्या गोष्टींची पूर्तता जी आहे ती कंपनी करते. सेकंड फोटो जो दिसतोय तुम्हाला त्या मॅरिड कपलच्या बाजूला, तो मेडिकल डॉक्टरचा फोटो दिसतोय. म्हणजे ही कंपनी सध्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी सुद्धा तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते. तुम्हाला जर EMI वर काही ट्रीटमेंट करायचं असेल, कॉस्मेटिक असेल, जसं की इन्शुरन्समध्ये ज्या गोष्टीचा कव्हर होत नाही त्या सगळ्यासाठी ही कंपनी लोन देते. त्यानंतर पुढचा जर स्क्रीनशॉट बघितला तर आय थिंक तो शॉपिंगचा स्क्रीनशॉट दिसतोय. म्हणजे तुम्ही शॉपिंग करू शकता,
दुसरं तुम्ही फॅमिली प्लॅनिंग, रिटायरमेंटचं प्लॅनिंग करू शकता. फ्रीज असेल, टीव्ही असेल, एसी असेल, स्मार्ट टीव्ही, तो खरेदी करू शकता. तुम्हाला घरामध्ये एकदम स्टँडर्ड फर्निचर करायचं आहे, ते खरेदी करू शकता. हे तुम्ही ह्याच्या पाठीमागे असणारा मार्केट किती मोठा आहे हे समजून घ्या. मॅर लग्न ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीचं लग्न होणार आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची गरज असणार आहे, प्रत्येक व्यक्तीला कापड्याची गरज असणार आहे. म्हणजे कापडे खरेदी करायसाठी सुद्धा ही कंपनी सध्याला लोन देते, फर्निचर खरेदी करायला लोन देते. आज स्टँडर्ड प्रकारचं फर्निचर आज किती लोकांच्या घरात आहे, खूप कमी. म्हणजे येणाऱ्या 10-20-30 वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला, प्रत्येकाचं जसजसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल तसं प्रत्येकाला वाटेल की माझ्या घरामध्ये चांगलं दर्जेदार फर्निचर पाहिजे. मग हे फर्निचर कुठून येणार आहे, तर बजाज फायनान्स वरून येणार आहे, बजाज फायनान्सच्या ईएमआय वरून येणार आहे. लक्षात, आज प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये टीव्ही असायला पाहिजे, स्मार्ट टीव्ही. आता ट्रॅडिशनल टीव्हीची जागा येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये पूर्णपणे स्मार्ट टीव्ही खरेदी घेईल, म्हणजे स्मार्ट टीव्ही मोबाईल वरून चालेल, लक्षात असू दे, युट्यूब वरून सगळा टीव्ही चालेल, म्हणजे ते मार्केट ज्याची जागा घेणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी थोडक्यात, तर हे आहे. म्हणजे फ्रीज असेल, कूलर असेल, हे सगळं प्लॅनिंग रिक्वायरमेंट, रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ही कंपनी मदत करते. त्याचबरोबर मुलांच्या गरजा असेल, त्यांचं शॉपिंग असेल, ट्रॅव्हल असेल, त्यासाठी कंपनी मदत करते. बिझनेससाठी मदत करते. ऑनलाईन वर्क असेल, तुमचं अजून काही गोष्टी असतील, लॅपटॉप खरेदी, त्यासाठी म्हणजे असंख्य गोष्टीसाठी ही कंपनी लोन देते. एकदा बजाज फायनान्सच्या स्टोअरमध्ये जावा, तुम्हाला जर बजाज फायनान्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर 1 ते 2 बजाज फायनान्सच्या मोठ्या स्टोअरमध्ये जावा. तिथं किती कस्टमर येतात बघा, तिथं कुठल्या कुठल्या वस्तू विक्रीला आहेत ते बघा, आणि त्या वस्तू कोण घ्यायला लागलंय, कुठला कस्टमर वर्ग आहे, आणि किती दिवस लोक घेणार आहेत, म्हणजे त्यांच्या अशा वस्तूंसाठी ते वस्तू कर्ज देतात, पैसा प्रोव्हाइड करतात की त्या गरज कधीही थांबणार नाही. मोबाईल, आज एक मोबाईल घेतला का 4 वर्षानं मला दुसरा मोबाईल कंपल्सरी घ्यावा लागतो, मोबाईल हा फुटतच असतो, लक्षात असते. स्मार्ट टीव्ही, त्याच्यामध्ये नवीन व्हर्जन आला का लोक ती घेणार आहेत. मोबाईलमध्ये जसं आयफोन किती जरी आले तर नवीन येणारा प्रत्येक आयफोन घ्यायला गर्दी आहे, ही लोक उद्या बजाज फायनान्स मधून. म्हणजे प्रचंड मोठा बिझनेस जो आहे तो त्या ठिकाणी आहे, पेंडिंग असलेला तुम्हाला दिसून. आता दुसरा अजून एक खूप महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला, म्हणजे मी जे मागे म्हटलं की शेअर होल्डिंग पॅटर्न बघत असताना आपल्याला अजून बऱ्याच बाबी बघायच्या आहेत. कंपनीचं बिझनेस मॉडेल समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीचं आहे, आणि त्याच्या सहाय्याने इन्व्हेस्टमेंट. आता उदाहरणार्थ इथे तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय बघा, कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये इथं गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर देखील बजाज फायनान्सचे शेअर्स खरेद करतं, हे खूप महत्वाचं आहे. हे कधी कधी शेअर्स केले, खरेदी केले, कधी विकले, ह्याचा डेटा दिला, डेट वाईज डेटा दिला, हे बघा तुम्ही. तो बजाज फायनान्स परचेस 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 सेल सेल सेल, किती शेअर्स घेतले, कधी विकले, काय केलं, हा सगळा मंथ वाईज डेटा दिलाय. प्रत्येक महिन्यामध्ये त्यांनी बाईंग आणि सेलिंग केल्याला दिसून येतोय तुम्हाला, ओके. त्याहे परत इथं त्याचाच परत तोच डेटा आहे गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर. दुसरं सगळ्यात महत्वाचं मी जे तुम्हाला सांगतो की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, एक चांगला पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल, तर तुम्ही एका म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटला जावा, त्याचा म्युच्युअल फंडचा एक पोर्टफोलिओ काढा, आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲज इट इज तुमचा पोर्टफोलिओ 8, 10, 12, 15 स्टॉकचा पोर्टफोलिओ तयार करू शकता. मग ॲक्सेस म्युच्युअल फंड जे आहेत, हे किती शेअर्स खरेदी केले, कधी विकले, ह्याचा डेटा दिलाय. म्हणजे जसं की 5 एप्रिल 2019 बजाज फायनान्स ॲक्सेस म्युच्युअल फंड ट्रस्टी लिमिटेड जे आहे, त्यांनी 4,358 शेअर्स खरेदी केले. परत 19 एप्रिल 2019 परत कंपनीनं 70,000 शेअर्स जे आहे ते सेल केलं. परत 26 तारखेला 99,000 शेअर्स बाय केले. परत 19,000 शेअर्स बाय केले. परत 5,000 शेअर्स सेल केले. परत 2,29,000 शेअर्स सेल केले. म्हणजे हे म्युच्युअल फंड कंपन्या सुद्धा सारखे शेअर्स बाय करतात, सेल करतात, आणि त्यांच्याकडे प्रचंड स्टॉक असतो, लक्षात आलं. कारण का त्यांचे ॲडजस्टमेंट असते, सगळे शेअर्स घेऊन ठेवून चालणार नाही, थोडे थोडे ते शेअर्स मार्केटमध्ये विकतात, थोडे थोडे शेअर्स कंटिन्यू विकतात. तुम्हाला ते किती अमाऊंटने विकतात हे जर बघायचं असेल तर तुम्ही डेली FIs आणि DIs डेटा ट्रॅक करा, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा. हा डेटा ज्यावेळेला तुम्ही ट्रॅक कराल त्यावेळेला तुमच्या लगेच लक्षात येईल की बाबा म्युच्युअल फंड कंपन्या किंवा इव्हन डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर डेली किती स्टॉक बाय करतात, किती स्टॉक सेल करतात, त्याचा डेटा तुम्हाला तिथं मिळेल. म्हणजे भरपूर डेटा तिथं राहतो. ॲक्सेस म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे, ॲटलिस्ट जवळपास सर्व भारतातल्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी ॲक्सेस सॉरी बजाज फायनान्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. हा डेटा आहे. अजून एक खूप महत्वाचा डेटा आहे, हा डेटा सुद्धा खूप स्मार्ट लोकांचा असतो, जसं की SBI आर्बिट्रेज म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे इथं सगळे बिग फिश जे आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, मोठ्या माशांचे इन्व्हेस्टमेंट आहे, थोडक्यात बिग प्लेअर स्मार्ट मनीच्या ह्या कंपनीमध्ये क्लिअरली इन्व्हेस्टमेंट असलेले दिसून येईल. त्याचबरोबर जसजसं पुढे जाईल तसं म्हणजे भरपूर कुणी कुणी इन्व्हेस्टमेंट केले असतात, जसं की स्टीडवीज कॅपिटल मॉरिशस हा देश जो आहे तो तिथल्या एका फंडची इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये. म्हणजे कंट्री आणि आउट ऑफ कंट्री बोथ ठिकाणची इन्व्हेस्टमेंट आहे. न्यू हॉरिझन ऑपॉर्च्युनिटी मास्टर फंडचे इन्व्हेस्टमेंट आहे. UTI लॉंग टर्म इक्विटीवाल्याची ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे बजाज फायनान्समध्ये. हा डेटा तुम्हाला काय करायचं आहे बघायचं, म्हणजे एखाद्या कंपनी चांगली असेल तर मोठे प्लेअर तिथे येणार आहेत लक्षात. मग जिथं मोठे प्लेयर्स आहेत तिथं आपण रिटेलरनं जाणं गरजेचं आहे, मध्ये स्मार्ट वेने इन्व्हेस्टमेंट होईल. म्हणजे आदित्य बिर्ला सन लाईफ
ट्रस्टी प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर्स त्यांनी पण इथं शेअर्स खरेदी केलेत, विकले. पण त्यांचं इथं प्रेझेन्स आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि तिथं वरती तुम्ही शिमियन शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये बघितलंय, न्यू वर्ल्ड फंड आहे, स्मॉल कॅप वर्ल्ड फंड आहे, डीएसपी आहे, म्हणजे बऱ्याच कंपन्या आहे. मी जास्त डिटेल आता सांगणार नाही कोणाकोणाचं होल्डिंग आहे, कुठल्या कुठल्या म्युच्युअल फंड कंपनी, हे स्वतः तुम्ही चेक करू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर अजून एक खूप महत्वाचा डेटा असतो, तुम्ही ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट कराल, ट्रेडिंग कराल, सॉरी इन्व्हेस्टमेंट कराल, त्यावेळेला हा डेटा बघणं तुम्हाला गरजेचं आहे. इथं कंपनीचं प्रिन्सिपल अमाऊंट वगैरे डेट जे आहे ते दिलेलं आहे, खूप मोठी डेटची अमाऊंट आहे, तुम्हाला वाचता देखील येणार नाही इतकं कंपनीवर डेट असल्याला दिसून येईल. पण हे डेट काय कंपनीच्या कॅपिटलशी आणि कंपनीच्या बाकीशी तुलना करता हे डेट खूप कमी आहे, लक्षात असू दे. आणि त्याचबरोबर कंपनीवर जरी डेट असलं तरी कंपनीला तेवढंच डिपॉझिट सुद्धा नाहीत कंपनीकडे, म्हणजे थोडक्यात टोटल इनडेटनेस जर बघितलं तर कंपनीची ती जवळ मोठी दिसते, आकडा खूप मोठा आहे, वाचायला न येण्यासारखा आहे. पण ॲज कम्पेअर टू इक्विटी टू सॉरी डेट टू इक्विटी रेशो जर बघितला तर तो एवढा काही वाईट नाही, तो चांगला आहे, नो प्रॉब्लेम. ओके, तर या ठिकाणी सॅलरी वगैरे किती जाते, प्रोडक्ट वगैरे हे बऱ्याच गोष्टी दिलेत, तो पण आपल्याला काही बघायची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणचा डेटा जो आहे तो रेम्युनरेशन जे डायरेक्टरला किती दिलं ते आहे, तो पण डेटा महत्वाचा नाही. पण एखादी कंपनी खूपच रेम्युनरेशन देत असेल, पेमेंट देत असेल, इन्सेंटिव्ह देत असेल, तर तो कंपनीचा एक्सपेन्सेस राहतो आणि कंपनीच्या वेल्थ क्रिएशनमध्ये तो एक अडचणीचा भाग ठरू शकतो. ओके, नो प्रॉब्लेम. पुढे जाईल तसं आपण अजून महत्वाचा डेटा वगैरे बघणार आहोत. ओके, हां, तर पुढे जाईल तसं अजून कुठले कुठले चार्ट येतात, टेबल येतात, ते आपण बघत जाऊ. स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट आलं इथं कंपनीचं, परत एकदा कशाचं आहे, बजाज फायनान्सचं आहे. इंडिपेंडन्स ऑडिटरचा रिमार्क वगैरे राहिली इथं, हा पण तुम्ही वाचणं गरजेचं आहे. रिमार्क वगैरे ऑडिटरचे, इंडिपेंडंट ऑडिटरचे, सीएचे महत्वाचे असतात, ऑडिटरचे महत्वाचे असतात, ह्याच्यावर तुम्ही फोकस करा कंटिन्यू. हा पण एक बेनिफिटेड भाग आहे. आता इथून पुढचा भाग जो आहे तो खूप महत्वाचा आहे, जसं की बॅलन्स शीट. बॅलन्स शीट कशाला म्हणायचं, तर बॅलन्स शीट म्हणजे काय, असेट आणि लायबिलिटीचा तराजू आहे थोडक्यात. म्हणजे कंपनीचे असेट काय आहेत आणि कंपनीच्या लायबिलिटी काय आहेत, हा खूप महत्वाचा पार्ट आहे. जसं की असेट मध्ये काय असतं ते समजून घ्या पहिल्यांदा आपल्याला, कारण का आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत असताना असेट कशाला म्हणायचं आणि लायबिलिटी कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. काय म्हणतो मी, असेट कशाला म्हणायचं आणि लायबिलिटी कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला असेट आणि लायबिलिटी लक्षात येतील त्यावेळेला त्यापासून मिळणारा बेनिफिट जो आहे तो जास्त असतो, लक्षात असतो. आता उदाहरणार्थ कंपनीचे असेट काय आहेत, फायनान्शियल असेट पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, नॉन फायनान्शियल असेट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. असेट जे आहेत कंपनीचे कॅश आणि कॅश इक्विवेलेंट, म्हणजे कंपनीकडे कॅश किती आहे हे कंपनीचा असेट आहे, लक्षात. बँक बॅलन्स किती आहे कंपनीचा, कॅश आणि कॅश इक्विवेलेंस किती आहे, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे कंपनीकडे जवळपास 674 कोटीची कॅश पडून आहे FY20 मध्ये, लक्षात. डेरिव्हेटिव्ह फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट काय आहेत का, ते पण 171 कोटी, सॉरी डेरिव्हेटिव्ह फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट 100. ट्रेडेबल रिसीव जवळपास 800 कोटीचे आहे. लोन कंपनीने जिथे दिलेत, म्हणजे हे थोडक्यात कंपनीचा कॅशच आहे लोन दिलं, म्हणजे ते जवळपास 113,417 कोटीचे लोनचं वाटप आहे. इन्व्हेस्टमेंट कंपनीची 20,000 कोटीची आहे. अदर फायनान्शियल असेट कंपनीकडे आहेत, म्हणजे हे फायनान्शियल असेट आहेत. हे कसे आहेत, कशा पद्धतीचे, आणि हे फक्त तुम्हाला हे तर बघून चालणार नाही, बरं हे किती आहेत, तर ह्याच्यामध्ये चेंज कसा होतो हे पण बघणं गरजेचं आहे. बॅलन्स शीट रीड करत असताना कंपनीकडला कॅश वाढायला लागलाय, कमी व्हायला लागलं, हे खूप महत्व. म्हणजे कंपनीचा असेट काय असली पाहिजे, लो असेट कंटिन्यू वाढत असले पाहिजे आणि लायबिलिटी कंटिन्यू कमी होत असल्या पाहिजे. उलट होत असेल, कंपनीचे असेट कमी व्हायला लागलेत आणि लायबिलिटी वाढायला लागेल, अनिल अंबानी व्हायला वेळ लागणार नाही. काय म्हणतो मी, अनिल अंबानी व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे कंपनीचे असेट जे आहे ते बघणं गरजेचं, म्हणजे कॅश किती आहे ते बघावं लागेल, बँक बॅलन्स किती आहे, डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट किती आहे, ट्रेडेबल रिसिवल किती आहे, लोन्स किती आहेत, इन्स्ट्रुमेंट किती आहेत, फायनान्शियल असेट किती आहेत, हा सगळा डेटा जो आहे तो तुम्हाला काय करावा लागेल, त्या ठिकाणी बघावं लागेल किंवा त्याची चर्चा जी आहे ती तुम्हाला करावं लागेल. ओके, हे असेट पार्टचं झालं, म्हणजे हे फायनान्शियल असेट. आणि नॉन फायनान्शियल असेट काय, करंट टॅक्स असेट जर असेल काय तर ते राहतं, डेफर्ड टॅक्स असेट ते राहतं, प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट कंपनीचे काय आहेत, कंपनीची प्रॉपर्टी असेल तर हे कंपनीचा असेट आहे, कंपनीचा प्लांट असेल तो असेट आहे, कंपनीकडे असणारे लँड असेल ती परत इन्स्टेजेबल लँड असेल, नॉन फायनान्शियल असेट असेल, हे सगळे असेट आहेत. म्हणजे टोटल कंपनीचे या ठिकाणी असेट जे आहेत ते
वाढताना तुम्हाला दिसून येईल. कंपनीचे काय असे झाले, असेट इथं वाढताना दिसून, म्हणजे असेट नेहमी वाढल्या पाहिजेत आणि लायबिलिटी कमी झाल्या. आता उदाहरणार्थ लायबिलिटीमध्ये जर बघायचं झालं तर कंपनीच्या काही फायनान्शियल लायबिलिटी, ट्रेड पेएबल असतील, टोटल आउटस्टँडिंग ड्यू मायक्रो एंटरप्राइजेस स्मॉल एंटरप्राइजेस असतील, म्हणजे ह्या लायबिलिटी आहेत. टोटल आउटस्टँडिंग ड्यूज असतील ते आहेत, डेट सिक्युरिटीज असतील, बॉरोविंग कंपनीनं बाहेरच्याकडून लोन घेतलं असेल ते, डिपॉझिट कंपनीच्या हे लायबिलिटी आहेत. मी जर एखाद्या बँकेत डिपॉझिट ठेवलं असेल तर ते माझं असेट आहे, पण कंपनीच्या दृष्टीने ते लायबिलिटी आहे, लक्षात ठेवा. सबऑर्डिनेट डेट असेल, अदर फायनान्शियल लायबिलिटी, त्या किती ते बघणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे लायबिलिटी हा नेहमी कमी असल्या पाहिजे आणि कमी होत जाणार पाहिजे. इथं बघितलं तर क्लिअरली लायबिलिटी वाढलेलं दिसून येते, पण त्याच वेळेला असेट देखील वाढलं होतं. म्हणजे असेट मधून लायबिलिटी जर वजा केलं तर नेट कंपनीचं जे बॅलन्स जे आहे तिथं येईल, तो प्लस मध्ये असलेला तुम्हाला क्लिअरली दिसेल. ओके, त्यानंतर कंपनीचे नॉन फायनान्शियल लायबिलिटी जे आहेत, त्या परत इक्विटी शेअर्स वगैरे किती आहेत, हे प्रोव्हिजन वगैरे किती आहेत, त्याचा डेटा जो आहे तो इथं दिलेला आहे. टोटल कंपनीच्या लायबिलिटी आणि इक्विटी जर बघितलं ते पण इथं दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे हा बॅलन्स शीट जे आहे तिथं असेट आणि लायबिलिटी काय त्या ठिकाणी बघणं तुम्हाला गरज. त्याचबरोबर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट आणि लॉस ते पण बघणं गरजेचं. स्टेटमेंट आणि प्रॉफिट लॉस मध्ये काय येतं, इंटरेस्ट इन्कम येतं, फीज आणि कमिशन इन्कम येतं, नेट गेन ऑन फेअर व्हॅल्यू चार्जेस चेंज ते येतं, सेल ऑन सर्व्हिसेस येतं, अदर ऑपरेटिंग इन्कम येतं, टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेटिंग किती आहे, अदर इन्कम किती आहे आणि टोटल इन्कम, हे तुमचं प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट मध्ये. म्हणजे प्रॉफिट कंपनीला कुठून कुठून येते, कुठलं कुठलं प्रॉफिटचं कंटेंट आहे, तर एवढ्या सर्व घटकांपासून कंपनीला प्रॉफिट येतं. मग आता हे प्रॉफिट येते माहित, उदाहरणार्थ इंटरेस्ट इन्कम येते कंपनीला, काय म्हणतोय मी, कंपनीला इंटरेस्ट इन्कम येते इथं, काय येते कंपनीला इंटरेस्ट इन्कम येते. मग हे इंटरेस्ट इन्कम येत असेल तर इथं नोट दिले, हे तुम्हाला खाली जाऊन स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट आणि लॉस मधली नोट जी आहे ते रीड करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कुठं एखाद्या प्रॉफिट लॉस एखाद्या आकड्यामध्ये डाऊट वाटत असेल तर त्याचं क्लेरिफिकेशन तिथं त्यांनी काय केलेलं असतं, दिलेलं असतं लक्षात असलं. ओके, त्यानंतर फीज कमिशन किती आहेत ते दिले, मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या फीज कन्सिडर केल्या आहेत, कुठल्या फीज कन्सिडर केल्या नाहीत, हे पण दिलेलं दिसून येईल. नेट गेन तो काय असतो नेमकं ते नोटमध्ये दिले. सेल ऑफ सर्व्हिस, म्हणजे कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस सेल केल्या त्याची माहिती आणि त्याचा सेल किती आला आहे, रेव्हेन्यू आला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे ते दिलं आहे. टोटल अदर प्रॉफिट मग काय आहे कंपनीचा, अदर इन्कम ते पण दिलेलं आहे नोटमध्ये, ते चेक करून बघू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये हे कंटेंट येतात. त्याचबरोबर कंपनीचं एक्सपेन्सेस त्यांना खूप महत्वाचे आहे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये. कंपनीचं फायनान्शियल कॉस्ट असेल, फीज आणि कमिशन असेल, त्यानंतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असेल, एम्प्लॉईज बेनिफिट असेल, डिप्रिशिएशन अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस असेल, अदर एक्सपेन्सेस टोटल, म्हणजे तरी पण कंपनीनं जरी हा प्रॉफिट आणि एक्सपेन्सेस जर दोन्ही कॅल्क्युलेट केले तर प्रॉफिट बिफोर टॅक्स कंपनीचं 6,808 कोटी रुपये येताना तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरली दिसेल, त्याच्यामध्ये ग्रोथ होताना दिसून येते. ओके, करंट टॅक्स किती आहे, डिफर्ड टॅक्स किती आहे, टोटल टॅक्स एक्सपेन्सेस किती आहेत, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, टॅक्स पे केल्यानंतर कंपनीला किती पैसा राहिला, तर 4,881 कोटी रुपये शिल्लक राहिले. हे कंटिन्यू काय झालं पाहिजे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स कंपनीचं वाढलं पाहिजे. आणि पाठीमागे मी तुम्हाला सुरुवातीला जो एक चार्ट दाखवला होता बजाज फायनान्सचा, प्रॉफिट आफ्टर टॅक्स तो कंटिन्यू जवळपास आय थिंक 44% न त्या ठिकाणी ग्रोथ होत असलेला आपण बघितलं होतं, किंवा त्याची चर्चा जी आहे तिथं केलेली होती लक्षात असले. ओके, त्यानंतर अदर कम्प्रिहेन्सिव्ह इन्कम कंपनीचं काय ते पण डेटा दिलाय तुम्ही, हे बॅलन्स शीटमध्ये सगळं बघू शकता. मग बॅलन्स शीट तर आपण स्टडी करू शकतो, थोडं हार्ड राहतं बरं का बॅलन्स शीटचा स्टडी वगैरे करणं, कारण काय इथं आपल्या समोर फक्त डेटा जो आहे तो खूप थोडा डेटा आहे. आणि मी तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट, म्हणजे एखाद्या कंपनीचं बॅलन्स शीट कशी रीड करायची, किंवा इयर टू इयर बॅलन्स शीट कशी बघायची, किंवा असेट लायबिलिटी कशा बघायच्या, हे मी तुम्हाला मनी कंट्रोल किंवा अजून काही सॉफ्टवेअर आहेत, काही वेबसाईट आहेत, तिथं नेऊन दाखवेल. म्हणजे तुम्हाला इयर ऑन इयर 5, 7, 8, 10 वर्षाचं जर कम्पॅरिझन केलं, स्टडी केलं, तर तुम्हाला तिथं जास्त क्लिअर लक्षात येईल की बाबा आपल्याला काय होतंय, इथे एक चांगला बेनिफिट होताना दिसतोय किंवा ग्रोथ होते का नाही हे कळेल. कारण का इथं एका वर्षाची पाठीमागील वर्षाची चालू वर्षाची तुलना करून तुम्ही त्याचा रिझल्ट काढू शकत नाही, थोडं प्रॉब्लेम येतात. ओके, नो प्रॉब्लेम. तर हा पॉइंट आहे. ओके, त्यानंतर हे बाकी सगळं बॅलन्स शीटचाच पार्ट आहे सगळा. स्टेटमेंट चेंज इन इक्विटी, प्रॉफिट आफ्टर टॅक्स वगैरे हे सगळं आहे. ओके, कॅश फ्लो कसा आहे कंपनीचा, म्हणजे पैसा कुठून येतोय, कुठं जातोय, त्याचं पण दिलंय. म्हणजे हे ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, हे तुम्ही स्वतः एकदा अॅन्युअल रिपोर्टमध्ये जावा, चेक करून बघा. म्हणजे हा डेटा पण खूप खूप कॉम्प्लिकेटेड राहता, हा सगळा डेटा समजून घेणं, स्टडी करणं. ओके, हे प्रॉपर ज्यांचं अकाउंटिंगचं नॉलेज आहे, अकाउंट भाषा ज्यांना समजते त्या लोकांना हे इझी जातं, नाहीतर अदरवाईज आपल्यासारख्या
ऍज अ रिटेलरला थोडं प्रॉब्लेम करतं हे बॅलन्स शीट पूर्ण रीड करणं, म्हणजे अकाउंटिंगच्या लँग्वेजमध्ये. पण मी तुम्हाला याच्यावर एक सोल्युशन देईल, कसं रीड करायचे चांगले स्टॉक फंडामेंटल अनालिसिसच्या स्कॅनरच्या सहाय्यानं कसे शोधून काढायचे, तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे एका डेमोमध्ये पुढं. हे बाकीची माहिती आहे, माहिती एवढी का आपल्याला लोन्स वगैरे कंपनीची कशी आहेत ह्याची माहिती दिली या ठिकाणी. ओके प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट कशा कशाचे कुठं कुठं आहेत काय काय हे सगळं दिलं आहे त्यांनी. ऑफिस फर्निचर, व्हेकल्स किती आहेत कंपनीच्या, राईट टू यूज परमिशन किती आहे, राईट टू यूज सर्व्हिसचे परमिशन किती आहेत, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर किती आहेत कंपनीकडं, हे सगळं दिलं आहे कंपनीनं. सॉरी, अदर फायनान्शियल असेट कंपनीचे दिलेत, पेएबल्स कंपनीचे काय असेल तर त्याची माहिती दिली, कंपनीचं कर्ज वगैरे किती आहे, चार क्वार्टरली किती आहे, इयरली किती आहे, हाफ इयरली किती आहे, लॉंग टर्मचं किती आहे कर्ज, हे सगळं दिलं इथं तुम्हाला. प्रोविजन वगैरे किती केले ते दिलंय, इक्विटी कॅपिटल शेअर्स किती आहेत, अदर इक्विटीची माहिती दिली. म्हणजे ह्या पद्धतीने थोडक्यात काय करायचं, तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट जो आहे तो बघायचा आहे. मी अजून एक तुम्हाला डॉक्टर रेड्डीचा एक अॅन्युअल रिपोर्ट जो आहे तो दाखवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिथं अॅन्युअल रिपोर्ट बघत असताना काही वेगळं, हे फायनान्शियल कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट बघणं वेगळं आणि बाकीच्या कंपनीचा फायनान्शियल रिपोर्ट बघणं वेगळं, कारण इथं सगळा स्टॅटिस्टिकचा पार्ट येतो सगळा खूप मोठा आणि टर्मिनॉलॉजी थोड्या हार्ड राहतात तिथल्या. पण मी तुम्हाला अजून एक ते दोन अॅन्युअल रिपोर्टच्या साहाय्याने ते समजावून, तिथं आता कन्सोलिडेट रिझल्ट सुरू झाले इथून पुढे, हे सेम तेच रिझल्ट आता सगळ्या बजाज फायनान्स ग्रुपचे सगळे एकत्रित रिझल्ट सेम तेच, बॅलन्स शीट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असेल, तेच परत रिपीट होईल, एकत्रित असेल ते सगळं. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तिथं कंपनीचं अॅन्युअल रिपोर्ट रीड करायचं, त्याचबरोबर कंपनीचं बॅलन्स शीट वगैरे कसं रीड करायचं, तर मी तुम्हाला ते पण दाखवेल किंवा त्याची पण माहिती सांगेल या ठिकाणी. तर आपण ते माहिती जी आहे ती देखा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया.